सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण भेटतो आहे. रोज आपण बोर्डवरती असतो शिकवायला. आज थोडंसं डिजिटली आपण गोष्टी काही सुरू करण्याचा विचार केलेला आहे, आणि मेजरली त्याचं रिझन असं आहे की हा जो टॉपिक आहे वेक्टर्स, ह्याचं सुरुवातीचे एक ते दोन लेक्चर आहेत, हे मेजरली तुम्हाला बघायला मिळतील थेरॉटिकल जास्त आहेत, म्हणजे थिअरी जास्त आहे किंवा याच्यामध्ये जास्त डेफिनेशन्स आहेत किंवा कन्सेप्च्युअली जास्त आहे थोडंसं, आणि ते बोर्डवरती लिहित बसणार आणि त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा बेटर आहे मला वाटलं ऑप्शन चूज करावं की आपण डिजिटली जाऊया. ठीक आहे, सो ऑब्विसली थोडंसं नवीन पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला थोडीशी सवय असेलच ह्या गोष्टींची, कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीचं तुम्ही बघितलेलं असणार आहे. सो बेटर आहे की तुम्ही यूज टू असाल, नसेल तर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, आणि नक्की आवडेल तुम्हाला ही पद्धत सुद्धा. ठीक आहे, सो जसं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आता की ऑब्विसली मी दिसतोय एक कॉर्नरमध्ये, आणि बाकी तुम्हाला इथे स्लाइड्स दिसत आहेत आणि त्या स्लाइडवरती काही डेफिनेशन्स आहेत. आपण वन बाय वन त्या डेफिनेशन्स बघायला सुरुवात करणार आहे. सो आपला ऑफिशियली आपण सेकंड टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आहे वेक्टर अल्जेब्रा. ठीक आहे, सो वेक्टर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, हिंट दिलं होतं की वेक्टर हा टॉपिक आपण सुरू करणार आहे. सो बऱ्यापैकी मुलांना वेक्टर ही गोष्ट ऐकून तरी माहिती आहे, असं नाही की जसं मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट होता ना, की तो विषयच माहित नाही आहे की सर नक्की तो असतो काय, त्याबद्दल काय आहे, मॅट्रायसेस असतो काय, डिटर्मिनंट काय असतो, त्याला मांडायचं कसं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणाला माहित नव्हत्या. तर आपण ते डिटर्मिनंटमध्ये बघून घेतले की आपण कसं त्या गोष्टी कम्प्लीट करू शकतो, आणि आपले 7 लेक्चर झालेले आहेत डिटर्मिनंटवरती. आपला लेसन संपलेला आहे, डीपी पण सोडवलेली आहे, तुमची मेजर टेस्ट आहे 9th ला, सो तुम्ही त्याचा पण स्टडी करत असणार आहात, सोबत हे लेक्चर सुद्धा प्रॉपरली बघायचे. ठीक आहे, सो चला सुरू करूया वेक्टर सोबत. आता वेक्टर, आता वेक्टर सोबत जोडला जाणारा शब्द म्हणजे स्केलर. आता स्केलर बद्दल मी काही इथे डिस्कशन करणार नाही बिकॉज टॉपिक काय त्याच्यावरती नाही आहे, पण तुम्हाला माहीत असणारी गोष्ट आहे. कारण काय? कारण फिजिक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, सो खूप चांगल्यारीत्या या गोष्टी तुमच्या क्लिअर असणार आहेत आधीच, त्यामुळे मी अज्यूम करतोय की तुम्हाला बऱ्यापैकी ती गोष्ट माहिती आहे. तरी सुद्धा मी खूप बेसिक पासून सुरू करणार आहे आणि अगदी ते आपण हाय लेवल पर्यंत कन्सेप्ट सगळ्या मॅथमॅटिकली जेवढ्या इम्पॉर्टंट आहे तेवढ्या घेऊन जाणार आहे. ठीक आहे, सो तुमचं फिजिक्सचं जे काय वेक्टर आहे ते इथे तुम्हाला नक्की युजफुल होईल, हेल्पफुल होईल. ठीक आहे, सुरू करूया आपलं लेक्चर. ओके, ऍज तुम्ही बघू शकता. ओके, लेट अस फर्स्ट चेक. ओके ओके, करेक्ट. ठीक आहे, चला. एनी डिरेक्टेड लाईन सेगमेंट इज कॉल्ड अ वेक्टर अँड इज युजली रिप्रेझेंटेड ऍज दिस. ओके, अँड इज डिनोटेड ऍज ए बार ऑर ए ऑर दिस बोल्ड आहे. ठीक आहे, म्हणजे इथे बाकी काही नाही आहे की वेक्टर रिप्रेझेंट कुठल्याही करणार आहे. तर आपण एकतर या पद्धतीने करू शकतो, दिस वे, ऑर आय कॅन रिप्रेझेंट इट इन दिस वे ऑर बोल्ड. ठीक आहे, आता हा थोडासा इनकन्व्हिनियंट पडतो. आता बोल्ड ए लिहिणं म्हणजे हे काय पॉसिबल होत नाही, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही असं जर वेक्टर सोडवत आहे आणि प्रत्येक वेळी म्हटलं चला बोल्ड मध्ये ए लिहित बसूया तर ते शक्य नाही आहे. ठीक आहे, सो बिंदास तुम्हाला हे आणि हे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. कॉमनली आपण ह्या दोन गोष्टी युज करणार आहे, कधी असा बार असेल तर कधी असा वेक्टरचा विथ डायरेक्शन बार दिलेला असेल, एरो दिलेला असेल. ठीक आहे, सो ते समजून घ्यायचं. आता ऑब्व्हियसली अ वेक्टर इज, या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, इन दिस वे यू कॅन रिप्रेझेंट इट हे गोष्ट बघितलेली आहे. सो ए बार ए एरो असेल किंवा हा बोल्ड आहे, हे कुठलीही नोटेशन दिसली तर समजून जायचं किंवा ते वेक्टर आहे. ठीक आहे, सो त्यामध्ये काही गफलत करायची नाही, कारण मुलं शक्यतो करतात की असं कुठल्या तरी पब्लिकेशनमध्ये दिसतं की बोल्ड ए दिलेलं आहे, सर त्याचा अर्थ काय, तर तो सुद्धा वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे. सो या तिन्ही पद्धती लक्षात ठेवा, फर्स्ट आणि सेकंड हे आपल्यासाठी खूप कॉमन पद्धत राहणार आहे. ठीक आहे, सो ह्याच्यावर काही जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. सेकंड बघा, वेक्टर्स कंटेन टू डिफरंट टू इन्फॉर्मेशन. ऑब्व्हियसली तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. ओके, सो आता ए वेक्टर घेतला, मॅग्निट्यूड इज डिनोटेड बाय ए ऑर, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, अशा पद्धतीने डिनोट करतो आपण. ठीक आहे, इन दिस वे द मॅग्निट्यूड इज डिनोटेड अँड रिप्रेझेंट लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. रिप्रेझेंट लेंथ ऑफ लाईन सेगमेंट म्हणजेच काय, की जर मी या पद्धतीने एक वेक्टर काढला आणि हे डिरेक्शन जर मी रिप्रेझेंट करतोय, ठीक आहे, तर हा काय झाला, मॅग्निट्यूड झाला त्याचा, म्हणजेच काय, लेंथ ऑफ दिस एरो असं म्हणू शकतो. ठीक आहे, सध्या आपण म्हणू शकतो लेंथ ऑफ दिस एरो असं म्हणूया, प्रॅक्टिकली थेरॉटिकली हे ठीक आहे, पण सध्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी आपल्याला काय हरकत नाही की हे लेंथ ऑफ एरो आपण या गोष्टीला म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे असताना, ठीक आहे, हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी लेंथ आहे, ओके, ही लेंथ आहे, प्रत्येक वेळी बाबा एरोची मेजरमेंट म्हणजेच तेवढी लेंथ आहे का, तर नाही. मी पुन्हा हेच क्लिअर करतो की हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे की बेसिकली आपण काय करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट बघूया, झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर इज अ वेक्टर विथ झिरो मॅग्नेट्यूड अँड इनडिटर्मिनेंट मिनेंट डिरेक्शन अँड इज डिनोटेड बाय झिरो वेक्टर. ठीक आहे, आता तुम्ही इथे बघाल थोडंसं की अरे झिरो वरती सुद्धा असं वेक्टरचं सिम्बॉल दिलेलं आहे. ठीक आहे, तो का, तर एक आपण थोडंसं इमॅजिन करूया. पहिली गोष्ट, मी इमॅजिन म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊया की जर मी असं लिहिलं ए वेक्टर
माइनस ए वेक्टर इज इक्वल टू जीरो। तर हे प्रॉपर वाटतं का तुम्हाला बघायला? बघा इकडे वेक्टर क्वांटिटी आहे, इकडे स्केलर क्वांटिटी झाली, म्हणजे हे काय इक्वल आपण करू शकत नाही, बरोबर आहे? वेक्टर इज इक्वल टू स्क्वेअर असं तर म्हणू शकणार नाही आपण। म्हणजेच काय की हे जर इक्वेशन मला ट्रू करायचं असेल तर मला काय करावं लागेल की बाबा हे असं आहे मायनस, तर मला इथे झिरो त्याला वेक्टर द्यावंच लागणार, ठीक आहे? सो झिरो वेक्टर किंवा नल वेक्टरला हा सिम्बॉल तुम्हाला इथे कंपल्सरी द्यावाच लागणार, नाहीतर बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, ठीक आहे? ही गोष्ट क्लिअर करून घ्या। ह्या तीन डेफिनेशन मला वाटतं सगळ्यात बेसिक गोष्टी होत्या, तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम मला वाटतं नसला पाहिजे, हे सगळं कॉमन आहे, ठीक आहे? सो इथे बघा, अजून जर ह्याला क्लिअरिफिकेशन द्यायची म्हटली तर एक गोष्ट आपण इथे अजून बघू शकतो की जर ओके जर जस्ट आय विल ऍडजस्ट दिस, मी झिरो वेक्टर ज्यावेळी म्हणतो किंवा नल वेक्टर म्हणतो तर त्यावेळी मग तो रिप्रेझेंट कसा करायचा, ठीक आहे? ज्यावेळी माझ्याकडे एखादा वेक्टर बाबा आहे जो झिरो नाहीये तर मी त्याला या पद्धतीने या पद्धतीने या पद्धतीने या पद्धतीने, म्हणजे काय मी लाईन सेगमेंटच्या पद्धतीने त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो। म्हणजे काय की इकडे गेला हा इकडे राईटला गेला, हा इकडे लेफ्टला जातोय, हा इथे कुठे डाऊन साईड हा टॉप साईडला जातोय, काही म्हणू शकता, म्हणजे काय तुम्ही रिप्रेझेंट करू शकता। पण झिरो वेक्टरला काय होऊन जातं, झिरो वेक्टर म्हणजे काय, एक पॉईंट, ओके तो एक पॉइंट झाला। आता एका पॉइंटचं डिरेक्शन सांगा असं म्हटलं तर ते शक्य आहे का? डू यू थिंक दॅट यू कॅन जस्टिफाय दॅट दिस पॉइंट हॅज डिरेक्शन, इट इज गोईंग राईट साईड, इट इज गोईंग लेफ्ट साईड, असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत आपण, ठीक आहे? आपण ती गोष्ट नाही म्हणू शकत, कारण काय याला आपण कुठलाही इथे आपण ठरवू शकत नाही, म्हणून इथे म्हटले ना अँड इनडिटर्मिनेंट डिरेक्शन, ओके म्हणजे आपल्याला दिशा याची ठरवता येत नाही, ठीक आहे? याची दिशा आपल्याला अजिबात ठरवता येत नाही, ठीक आहे? सो हा पॉइंट झाला, ओके लाईन सेगमेंट असेल त्यावेळी काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यावेळी बिंदास तुम्ही कुठल्या दिशेने चाललेला आहे तो वेक्टर हे तुम्ही सांगू शकता, पण नल वेक्टरला तसं काय तुम्ही अजिबात सांगू शकणार नाही, ठीक आहे? सो ही गोष्ट मला वाटतं क्लिअर झाली असेल की झिरो वेक्टर काय, नल वेक्टर काय, ओके। अजून याच्यावरती तर एक्सप्लेनेशन काय गरज नाही आहे, हे भरपूर झालं तुम्हाला समजायला, ओके। आता नेक्स्ट पॉइंट बघा, युनिट वेक्टर। युनिट वेक्टर इज अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 1 अँड इज युजली डिनोटेड बाय ए कॅप, ठीक आहे? आता ही गोष्ट तर तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना की हे डिनोट कुठल्या पद्धतीने करणार आपण, तर ए कॅपनी करतो, ठीक आहे? ए कॅपनी डिनोट करतो किंवा ओके किंवा तुम्ही युजली हा युनिट वेक्टर, आणि इथे तुम्ही बघू शकता की मॅग्नेट्यूड काय असणार आहे, 1 असणार आहे। ऑब्विसली युनिट वेक्टर मॅग्नेट्यूड 1 आहे, तुम्हाला ही गोष्ट आधीपासून माहिती आहे। सो याला फॉर्म्युला वाईज जर मी रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर हे काय तुम्हाला हा पण फॉर्म्युला माहिती असणार आहे, अपॉन इट्स मॅग्नेट्यूड हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला माहिती असेल, हा फिजिक्समध्ये वगैरे तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असणार। सो हे काय झालं, हे तुमचं झालं युनिट वेक्टर। ह्याच्या पलीकडे तर ह्याच्या पलीकडे मला वाटत नाही ह्याला काही जास्त एक्सप्लेनेशनची गरज आहे, हे मोर देन इनफ आहे तुम्हाला, ओके। सो ह्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे, पोझिशन वेक्टर, ठीक आहे? पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट इज द वेक्टर ऑप्टेन्ड बाय जॉईनिंग द पॉईंट विथ द ओरिजिन, ओके रेफरन्स पॉईंट अँड डिरेक्टेड टुवर्ड्स इट। आता इथे तुम्ही एक डायग्राम बघू शकता की इथे ओरिजिन आहे, ठीक आहे? इथे आपण ओला काय म्हटलंय, ओरिजिन म्हटलंय, एक पॉईंट आहे स्पेसमध्ये, ऑब्व्हियसली एक स्पेसमध्ये आपण पॉईंट घेतलाय आणि त्याला आपण इथून ओरिजिनपासून जोडण्याचा प्रयत्न केलाय, ठीक आहे? जोडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आपण, इथून याला इथे नेलेला आहे, ठीक आहे? सो त्याला मी काय म्हणतो, ए वेक्टर, तो म्हणजे काय झाला, पोझिशन वेक्टर ऑफ ए विथ रेफरन्स टू द ओरिजिन। सो ही गोष्ट इथे कळलं पाहिजे की कुठलाही पॉईंट जर मी घेतला, आता मी एक्सेसमध्ये जर डील करत असेल, एक्स वाय झेड एक्सेस असेल, इकडे एखादा पॉईंट आहे तर त्याला मी जर ओरिजिनपासून जॉईन केलं आणि त्याला एक वेक्टर डिफाईन केला आणि हा पॉईंट असेल बी, तर हा वेक्टर काय झाला, वेक्टर बी झाला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, ठीक आहे? विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन। सो हे जर मी एक्सेस म्हणत असेल माझे एक्स वाय झेड एक्सेस, तुम्हाला आता 3D मध्ये एक्सेसची गोष्ट माहिती असली पाहिजे, तेवढं तर मला वाटतं क्लिअर असेल प्रत्येकाला, ठीक आहे? सो हे समजून घेणं गरजेचं आहे। आता जर एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला असं बोलला की बाबा एचं जर अल्फा वेक्टर आहे आणि बीचा पण काय आहे, अल्फा वेक्टरच आहे, तर ह्याच्यावरून एक गोष्ट कळतं, ए अँड बी आर सेम पॉइंट्स, ठीक आहे? दे आर, दॅट इज सेम पॉइंट, दे आर वन अँड द सेम, ए अँड बी इथे डिफरंट नाही आहे, हे कळणं फार गरजेचं आहे, ठीक आहे? आता इथे मी म्हटलं ए अल्फा वेक्टर आहे आणि ए पुन्हा मी म्हटलं की बीटा वेक्टर आहे, तर इथे तुम्हाला कळलं पाहिजे अल्फा वेक्टर आणि बीटा वेक्टर इथं एकच आहे, ओके? सो दे आर वन अँड द सेम, जसं इथे ए अँड बी वन अँड द सेम आहे, तसे इथं अल्फा आणि बीटा सुद्धा वन अँड द सेमच असणार आहे, ही गोष्ट तुम्हाला इथं कळणं गरजेचं आहे। सो पोझिशन वेक्टर कसं आहे की ह्याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन येणार इंटरसेक्शन ऑफ लाईन्स वगैरे याच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो, ठीक आहे? इंटरसेक्शन ऑफ लाईन्समध्ये बघायला मिळतो। आपण इथे एकदा चेकआउट करून घ्या की कशा पद्धतीने वर्क होऊ शकतं। आता मी ज्यावेळी लाईन्स म्हणतो एखाद्या स्पेसमध्ये, मी ज्यावेळी लाईन डिफाईन करतो त्यावेळी प्रत्येक वेळी असं आहे का की त्या लाईन इंटरसेक्टच झाल्या पाहिजेत, तर असं कंपल्शन नाही आहे।
असं कंपल्शन नाही आहे. त्या लाईन्स कशाही असू शकतात. ओके, थ्री डी मध्ये जेव्हा बघाल त्यावेळी जर अशी एखादी मी लाईन इथून दाखवत असेल, ओके, सो ही काय आहे की ही वरतून बघताना मला असं वाटतं की इंटरसेक्ट आहे, पण समोरून जर बघितलं ना मी प्रॉपरली तर इंटरसेक्ट झालेलं नाही आहे. ठीक आहे, सो इट इज नॉट कंपल्सरी दॅट दे शुड इंटरसेक्ट. त्यावेळी प्रत्येक वेळी दोन लाईन्स म्हटलं की त्या इंटरसेक्ट होतात असा विषय नाही आहे, पण इन केस जर दोन लाईन्स आहेत एल वन अँड एल टू अशा दोन लाईन्स आहेत, आणि जर जर एक आपण इथं विषय म्हटला की हे इंटरसेक्ट झालेत ऍट अ पॉइंट, ओके, दे आर इंटरसेक्टेड ऍट अ पॉइंट, तर इथून मी जो काही वेक्टर काढणार आहे, इथून मी काय वेक्टर एखादा काढला तर तो वेक्टर कसा असणार आहे, इट इज अ वेक्टर विथ रेफरन्स टू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बिटवीन दॅट लाईन्स. ठीक आहे, सो ही गोष्ट एक करणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, सो तुम्ही अजून याला जर एक्सप्लोअर करायचं म्हटलं तर एल वन जर अल्फा वेक्टर आहे, एल टू जर अल्फा वेक्टर आहे, सेम आहे, बरोबर आहे, म्हणजेच काय ह्याच्यावरून तुम्ही कन्क्लूड करू शकता की लाईन्स हॅव इंटरसेक्टेड. ठीक आहे, लाईन्स हॅव इंटरसेक्टेड हे सुद्धा तुम्ही कन्क्लूड करू शकता. या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन क्लिअर करायच्या आहेत. सो होपफुली ज्या काही दोन चार आपल्या डेफिनेशन झाल्या त्या तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. सो आपण पुढे जाऊ शकतो, पुढचा पॉईंट बघूया काय आहे. ओके, फ्री और फिक्स्ड वेक्टर्स. ओके, फ्री और फिक्स्ड वेक्टर, आता डेफिनेशन पहिला वाचून घेऊया. अ वेक्टर इज कॉल्ड फ्री वेक्टर इफ इट कॅन बी ट्रान्सलेटेड इन स्पेस व्हाईल प्रोटेक्टिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ठीक आहे, सो आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हे वाक्य फार महत्वाचं आहे की इट कॅन बी ट्रान्सलेटेड. पहिली गोष्ट हे अतिशय महत्वाचं आहे. व्हाईल प्रोटेक्टिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. प्रोटेक्टिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डिरेक्शनचा अर्थ फार महत्वाचा आहे. ओके, द फिजिकल इफेक्ट कॉज बाय फ्री वेक्टर्स रिमेन अनचेंज विथ द लोकेशन ऑफ वेक्टर. ओके, आता ठीक आहे, आता मला महत्वाचे शब्द म्हणजे काय, इट कॅन बी ट्रान्सलेटेड व्हाईल प्रोटेक्टिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. सो हे मला फार महत्वाचे तीन शब्द वाटतात त्याच्यात सांगण्यासाठी. आता आपण फ्री वेक्टर्ससाठी पहिला चेक करून घ्या. आता फ्री वेक्टर्स, फिक्स्ड वेक्टर आपण फिक्स्ड वेक्टर नंतर बघू. ठीक आहे, सो सध्या फक्त फ्री वेक्टर्स बघूया. आता मॅथ्समध्ये जेवढे काही आपण वेक्टर सोबत डील करणार ना, ज्या ज्या गोष्टी वेक्टर सोबत आपण डील करणार आहे त्या जवळजवळ सगळ्या फ्री वेक्टर्स आहेत एक्सेप्ट पोझिशन वेक्टर. ठीक आहे, सो तुम्हाला इथे गोष्ट ही करणं गरजेचं आहे की आपल्याला जो काही वेक्टर आपण मॅथ्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये तरी ऍटलीस्ट डील करतो तो फ्री वेक्टर असतो. ठीक आहे, फिक्स वेक्टर ऑब्व्हियसली वापरणार आहे, पण ज्यावेळी मी नुसतं वेक्टर असं म्हणतो की आय एम इफ आय टेल ओके अ वेक्टर ए इज प्रेझेंट इन स्पेस, तर त्याचा अर्थ असा होतो की तो वेक्टर फ्री वेक्टर आहे, फिक्स वेक्टर नाही आहे. तर आता ह्या डेफिनेशन नुसार जर मी म्हणायचं इथे जर झालं तर काय होणार आहे की अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड. आता पहिली गोष्ट म्हणजे ट्रान्सलेटेड म्हणजे काय. ठीक आहे, तर आता त्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. जर मी याला ए वेक्टर म्हणतोय तर हा पॉईंट काय झाला, इनिशियल पॉईंट झाला. ठीक आहे, आणि हा काय झाला, टर्मिनल. ठीक आहे, टर्मिनल पॉईंट झाला. सो इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट आहे. ट्रान्सलेशन म्हणजे काय की हा एक वेक्टर आहे इथे ए. जर त्या वेक्टरला मी मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन न बदलता जर त्याला मी अगदी म्हणजे अगदी जसा तसा हुबेहूब इथे जर काढला. ठीक आहे, ओके, इथे जर मी इथे काढला तर हे मला चालणार आहे. दिस इज स्टील ओके बिकॉज आय हॅव प्रिझर्व द मॅग्नेट्यूड ॲज वेल इट्स इट्स डिरेक्शन. ठीक आहे, आता जर कोण असं म्हटलं की हा सर ए वेक्टर आहे आणि मी अगदी असं काढायला लागलो आणि सेम अगदी सेम पद्धतीने मी म्हटलं हे असं काढून घेऊया. ओके, अगदी त्याची मॅग्नेट्यूड मी सेम ठेवली पण डिरेक्शन बदलून टाकले तर नाही चालणार. ओके, दिस विल नॉट वर्क. कारण काय आहे, जर तुम्ही कुठल्याही गोष्टीची जर डिरेक्शन बदलली त्याला कसं उलटा फिरवला तर मग वेक्टर्स आपण डिफरेंशिएटर्स कशाला करतोय. सगळेच वेक्टर फ्री वेक्टर आहेत म्हणूया, सगळेच वेक्टर सेम आहेत असं पण म्हणू शकतो. गोष्टी कन्क्लूड करायला काय फरक पडत नाही ना, कारण जर मी प्रत्येक वेक्टर असं म्हटलं की चला त्याला कसंही मी कुठेही ट्विस्ट करेन, 90 डिग्री घेऊन जाईन, 70 डिग्री घेऊन जाईन, 180 घेऊन जाईन, 360 घेऊन जाईन तर नाही चालणार. तुम्हाला जेव्हा तो वेक्टर ट्रान्सलेट करायचा आहे तुम्हाला त्यावेळी त्याला मॅग्नेट्यूड आणि त्याचं डिरेक्शन हे प्रिझर्व करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. जर ते नाही झालं तर मग ते रॉंग आहे. ठीक आहे, सो यू शुड प्रिझर्व द डिरेक्शन ॲज वेल ॲज द मॅग्नेट्यूड. सो याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही बघू शकता की इथे इनिशियल पॉईंट फिक्स नाही आहे. बघा, आता हे रॉंग आहे ऑब्व्हियसली. ह्याच्यामध्ये बघूया करेक्ट एक्झाम्पलमध्ये. इनिशियल पॉईंट जो आहे तो फिक्स आहे. ओके, सॉरी, फिक्स नाही आहे, कारण इनिशियल पॉईंट आता इथे होता, मी त्याला इथे घेऊन आलो, हा फिक्स नाही आहे पॉईंट. ठीक आहे, सो इट कॅन चेंज, इट कॅन चेंज ओर इट कॅन ट्रान्सलेट, असं बोलणं मला वाटतं जास्त फायद्याचं ठरेल की इट कॅन ट्रान्सलेट, हे करणं गरजेचं आहे. ओके, सो डिरेक्शन प्रिझर्व, मॅग्नेट्यूड प्रिझर्व, सो इट इज ओके फॉर मी. आता याचं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर एक पॅरलोलोग्राम काढून बघूया. ठीक आहे, आय विल ट्राय मॅक्सिमम
सो दैट इट लुक्स लाइक अ पैरेललोग्राम एटलीस्ट. ओके जर मी याला म्हटलं की वेक्टर ए आहे आणि याला म्हटलं की वेक्टर बी आहे तर हा पण काय झाला, हा वेक्टर ए झाला आणि हा काय झाला, हा वेक्टर बी झाला. ठीक आहे, सो दिस कॅन वर्क. म्हणजे काय, थोडक्यात वेक्टर ए इथून किंवा इथे आला किंवा इथून इथे ट्रान्सलेट झाला अँड द मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन इज स्टील कन्झर्व, सो आय एम ओके विथ इट. आता इथे बघितलं तर हा वेक्टर बी वरती चाललाय, ठीक आहे, सो हा पण वरतीच चाललाय, एज वेल एज द मॅग्नेट्यूड इज प्रिझर्व, सो इट हॅज बीन ट्रान्सलेटेड. ओके, असं मूव असं म्हणू नका, शक्यतो इट हॅज बीन ट्रान्सलेटेड, हे जरा थोडंसं स्टँडर्ड आपल्याला इंग्लिश शब्द वाटतात वापरायला, सो इट हॅज बीन ट्रान्सलेटेड. सो हे महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सो इथे कसं आहे की इथे मी दोन्ही गोष्टी प्रिझर्व केल्या, की मॅग्नेट्यूड पण प्रिझर्व केलं आणि डिरेक्शन पण प्रिझर्व केलं. सो पॅरलेलोग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की हे एक तुमचं चांगलं एक एक्झाम्पल होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, सो अजून काही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे बघूया. फिजिकल इफेक्ट कॉज बाय फ्री वेक्टर्स रिमेन अनचेंज विथ द लोकेशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, फॉर अ लिनियर मोशन, लिनियर मोशन. आता तुम्हाला ही गोष्ट तर माहिती असेल की एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आता ऑब्जेक्ट जरा चांगला नाही आला आणि एक सरफेस आहे, हे फिजिक्समध्ये तुम्हाला जरा व्यवस्थित कळलं असेल. मी जेव्हा इकडे एखादा फोर्स लावतोय, ठीक आहे, फोर्स लावतोय, तर तो फोर्स मी जर इथे लावला तरी पण फरक नाही पडणार आहे, तरी पण काय फरक पडणार नाहीये, कारण मी त्याला लिनियर मोशन मध्ये म्हणतोय ना, इट विल गो इन अ लिनियर मोशन. म्हणून मला इथे घ्यायला आला, इथे घ्यायला आला, इथे घ्यायला आला, काय फरक नाही पडणार. सो ते काय राहणार आहे, फॉर अ लिनियर मोशन मुद्दामून म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता लिनियर मोशनला जर फ्री वेक्टर म्हणू शकतो तर मग प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, ज्यावेळी मी हा ऑब्जेक्ट टॉपल करायचं म्हणेन, म्हणजे काय ह्याला असं थोडस असं पाडायचं म्हणेन, असं 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 घेऊन जायचं म्हणेन, त्यावेळी काय होईल, त्यावेळी मला फोर्स कुठे अप्लाय करावा लागेल हा प्रश्न माझ्यासमोर पडेल, की तो फोर्स मी इकडे अप्लाय करू, इकडे अप्लाय करू तर लवकर टॉपल होईल, तर बाबा ह्या कॉर्नरवरती अप्लाय केलं तर लवकर टॉपल होईल. म्हणजे काय आहे, त्या फोर्सला कुठेतरी मला डिरेक्शन सुद्धा प्रॉपर द्यावी लागेल, तरच ते टॉपल होणार आहे. इथे तसं नाही, इथे तुम्ही डायरेक्टली काय करा, इथे फोर्स इथे अप्लाय करा, इथे अप्लाय करा, इथे काही फरक पडणार नाही. ठीक आहे, म्हणूनच म्हटलंय तो फिजिकल इफेक्ट कॉज बाय फ्री वेक्टर्स रिमेन अनचेंज विथ द लोकेशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, सो इनिशियल फिक्स पॉईंट तर झालाय आपल्याला, हे फोर्सचं पण आपण बघितलं. मला वाटतं फ्री वेक्टरसाठी एवढं मोर देन इनफ आहे, पण ही गोष्ट थोडीशी समजून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओके, फिक्स्ड वेक्टर, फिक्स्ड वेक्टर बघा काय, इफ अ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इज फिक्स्ड देन इट इज कॉल्ड फिक्स्ड वेक्टर. ठीक आहे, इफ अ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इज फिक्स्ड देन इट इज कॉल्ड फिक्स्ड वेक्टर. द फिजिकल इफेक्ट कॉज बाय फिक्स्ड वेक्टर विल चेंज विथ द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. जे आत्ता आपण डिस्कस केलं, जे आपण आत्ता डिस्कस केलं की टॉपल करायचं असेल तर काय आहे, मला कुठे तो अप्लाय होतोय फोर्स हे बघणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे रोटेशनल मोशन मध्ये तुम्ही बघू शकता, हे काय मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, हा फिजिक्स मध्ये तुम्हाला पार्ट अख्खा लेसनच झालेला आहे, सो तुम्हाला ही गोष्ट कळू शकते. मग आता फिक्स वेक्टर आणि फ्री वेक्टर मध्ये फरक काय आहे, तर फिक्स वेक्टर मध्ये बघू शकता तुम्ही की तो तुम्हाला जर हे बघा, त्याचा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट फिक्स असतो, फिक्स्ड. ओके, म्हणजे काय, तुम्ही याला कुठेही ट्रान्सलेट करू शकत नाही, याला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, याचा हा पॉईंट इथेच राहणार, हा पॉईंट इथेच राहणार. ओके, कारण कसं आहे की आपण आत्ता फ्री वेक्टरला बघितलं की तो ट्रान्सलेट करता येतो, पण इथे ट्रान्सलेट आपल्याला काही करता येत नाही. ठीक आहे, सो वी कॅनॉट ट्रान्सलेट द वेक्टर, सो इनिशियल अँड फायनल पॉईंट ऑर टर्मिनल पॉईंट विल रिमेन द सेम, हे गोष्ट तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. ओके, सो याच्या पलीकडे मला वाटतं याच्यात काही सांगण्यात मजा नाहीये. तुम्हाला फ्री वेक्टर जर समजलं असेल, आणि परत परत मी सांगणार नाही, फ्री वेक्टर म्हणजे वेक्टर म्हटल्यावर तो फ्री वेक्टर म्हणूनच मॅथ्समध्ये जास्त कन्सिडर होतो, फिक्स वेक्टर असेल तर तिथे तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, सो याला काही म्हणा तुम्ही, ए वेक्टर म्हणा, इट इज अ फिक्स वेक्टर, कारण दिस पॉईंट इज फिक्स्ड, दॅट इज इनिशियल पॉईंट, अँड दिस फायनल पॉईंट ऑर टर्मिनल पॉईंट इज ऑल्सो फिक्स. ओके, सो फ्री वेक्टर फिक्स वेक्टर समजलं असेल होपफुली. आता इक्वल वेक्टर्स कडे जाऊया. काय दिले बघा इक्वल वेक्टरची डेफिनेशन, टू वेक्टर्स आर इक्वल वेक्टर इफ दे हॅव सेम डिरेक्शन अँड सेम मॅग्नेट्यूड. ओके, सो सेम डिरेक्शन सेम मॅग्नेट्यूड, दोन वेक्टर असतील तर ऑब्व्हियसली ते इक्वल वेक्टर आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर एक्झाम्पल्स खरं तर बघू शकता, अँड इथे थोडंसं आपल्याला एक ॲडिशन करायला हवे, अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय सेम फिजिकल क्वांटिटी, अँड दे रिप्रेझेंट सेम फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, हे बघू शकता, हे ज्या दोन वेक्टरचे बाबा मॅग्नेट्यूड पण सेम आहे अँड डिरेक्शन पण सेम आहे, ते इक्वल वेक्टर्स आहेत, संपलं. ह्याच्या पलीकडे ह्याच्यात काही सांगण्यासारखं नाही आहे, सिम्पल आहे. नेक्स्ट बघूया पॅरलल वेक्टर्स. ठीक आहे, पॅरलल वेक्टर्स डेफिनेशन रीड करून घेऊया. इफ द लाईन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स इज पॅरलल देन दे आर कॉल्ड पॅरलल वेक्टर्स. ओके, परत एकदा वाचा बघा, इफ द लाईन ऑफ ऍप्लिकेशन इज पॅरलल देन दे आर पॅरलल. ओके, इफ द डिरेक्शन इज सेम
देन दे आर कॉल्ड लाइक वेक्टर्स एंड देर डिरेक्शन इज अपोजिट दे आर कॉल्ड अनलाइक वेक्टर. ठीक है. सो सध्या आपण पॅरलल वेक्टर्स कडे फोकस करूया. अँगल बिटवीन वेक्टर्स चा आपल्याला फोकस सध्या इथे घ्यायचा नाही, आपण फक्त पॅरलल वेक्टर्स वरती इथे फोकस ठेवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघा, पॅरलल वेक्टर्स जर मी म्हटलं, त्यांचं म्हणणं काय की दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे. सो दिस इज वेक्टर ए आणि दिस इज बी. आता तुम्ही म्हणाल, सर वेक्टर ए आणि वेक्टर बीला मॅग्निट्यूड सेम नाही आहे. नसू दे ना, असं कोण म्हटलेलंच नाही. मी काय करतो, याची लाईन ऑफ ऍक्शन डिसाईड केली की ही लाईन ऑफ ऍक्शन ही अशीच जाणार आहे, म्हणजेच ती कुठेतरी इथे पण येणार आहे, इथे पण येणार आहे. म्हणजेच काय, लाईन ऑफ ऍक्शन जर दुसऱ्या अख्ख्या वेक्टरला पॅरलल असेल तर मी म्हणू शकतो इथे दोन्ही वेक्टर कशा पॅरलल आहेत. ठीक आहे. आता डिरेक्शन वेगळी असेल. ठीक आहे. डिरेक्शन जर वेगळी आहे, इथून हा असा आहे, हा असा आहे, पुन्हा काय होणार आहे, ह्याची लाईन ऑफ ऍक्शन, याची लाईन ऑफ ऍक्शन जर मी इथे काढली तर ऑब्व्हियसली अगेन इथे बघा तुम्ही, दिस अँड दिस स्टील मॅचेस, सो दिस आर पॅरल, सो दिस आर पॅरल वेक्टर्स. ठीक आहे. आता तीन वेक्टर्स घ्या तुम्ही. आता इथे ए बीज म्हणूया, परत तुम्ही ए बी सी घ्या, ए असा घ्या, बी तुम्ही कुठेतरी असा घ्या आणि सी अगदीच लहान घ्या इथे, असा सी झाला, हा बी झाला, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर ए. आता इथे पुन्हा ऑब्व्हियसली याची लाईन ऑफ ऍक्शन, याची लाईन ऑफ ऍक्शन, याची काही गरज नाही आहे कारण की तो मोठा आहे सगळ्यात. याची एक लाईन ऑफ ऍक्शन जर काढली तर नाव आय कॅन से, ओके नाव आय कॅन से, जस्ट अ मिनिट, आय विल इरेज दिस थिंग. ओके, नाव आय कॅन से दॅट वेक्टर ए बी अँड सी आर पॅरल. ठीक आहे. दे आर पॅरल. सो ही गोष्ट जर मला कळली की बाबा पॅरललसाठी काय मॅग्नेट्यूड सेम पाहिजे, डिरेक्शन सेम पाहिजे, असं मला काय कंपल्शन नाही आहे. मला ते कंपल्शन कुठे होतं, बाबा कुठेतरी फ्री वेक्टर आहे ज्याला ट्रान्सलेट करायचे तर मॅग्नेट्यूड पण मला सेम ठेवायला लागणार होतं, तिथे डिरेक्शन पण सेम ठेवायला लागणार होती. ओके, फिक्स वेक्टर तर ऑब्व्हियसली आपण काय ट्रान्सलेट करू शकत नव्हतो, पण पॅरलल वेक्टर्सला तसा काही विषय नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे बाबा सेम मॅग्नेट्यूडचे असतील तरी पण चालतील आणि नसतील तरी पण चालतील, मुद्दाम सेम मॅग्नेट्यूडचे काढलेले नाही आहेत. नाहीतर तुम्ही म्हणाल ते पण हवे तर घ्या, काय फरक नाही पडत. अगदी सेम मॅग्नेट्यूड आणि अगदी सेम डिरेक्शन, ए वेक्टर आणि बी वेक्टर हे पण ऑब्व्हियसली पॅरलेल आहेत. ह्याच्यात काय आता जास्त डीपमध्ये जाण्याचा अर्थच नाही, हे ऑब्व्हियसली पॅरलेल आहे. ठीक आहे. सो अनलाईक असतील, सॉरी डिरेक्शन डिफरंट असतील तरी फरक पडत नाही, इथे पण आणि इथे पण. ओके, सो ऑल आर पॅरलेल. आता ह्याच्यात अजून एक महत्वाचं काय, इफ द डिरेक्शन आर सेम दे आर कॉल्ड लाईक वेक्टर्स. म्हणजे काय की आता इथे बघा तुम्ही, इथे डिरेक्शन जर चेक केली, ही जर सेम आहे तर हे काय झाले, लाईक वेक्टर झाले. ओके, हे झाले लाईक वेक्टर्स. आणि जर डिरेक्शन उलटी उलटी असेल, म्हणजे काय एक इकडे चाललाय आणि एक आपला इकडे चाललाय, तर काय अनलाईक. ओके, हा मोस्टली हा शब्द काय जास्त वापरला जात नाही वेक्टरमध्ये, वापरलाच जात नाही. आपल्याला लाईक वेक्टरवरती जास्त फोकस करायचा आहे. अनलाईक वेक्टरवरती असं फार असं कधीतरी डिस्कशन असं काहीतरी असेल की अनलाईक वेक्टर आहे काय आणि काय, तर एखाद्या वेळी तो डिस्कशनला पार्ट येतो. शक्यतो त्याचा काय फार असा विषय आपल्याला येत नाही. ठीक आहे. सो हे मला वाटतं क्लिअर आहे, हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल की लाईक वेक्टर काय, अनलाईक वेक्टर काय आहे, या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ह्याच्यावरती मला वाटतं जास्त काही एक्सप्लेनेशनची अजून काही गरज वाटत नाही आहे. मला तरी काय वाटत नाही, लाईन ऑफ ऍक्शन वगैरे तुम्हाला क्लिअर झालं असेल, डिरेक्शन वगैरेचं. ओके, सो होपफुली ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत. ओके, आता नेक्स्ट पॉईंट ही बघूया काय आहे. अँगल बिटवीन टू वेक्टर्स, इफ अँगल बिटवीन, इट इज अ अँगल बिटवीन द डिरेक्शन्स अँड विल बिलॉंग टू झिरो टू पाय. ठीक आहे. सो इट विल बिलॉंग टू झिरो टू पाय. सो हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एक्झॅक्टली नक्की अँगल काढणार कसं आहे हे बघूया. चला नेक्स्ट स्लाइडवरती जाऊया. ठीक आहे. आता मी ज्यावेळी म्हणतो की अँगल बिटवीन द टू वेक्टर्स, त्यावेळी मी जर असं काढलं, ठीक आहे, इफ आय ड्रॉ दिस थिंग, हा एक नॉर्मली मी म्हणतो ना, दिस फॉर्म्स माय अँगल, ह्याला आपण थीटा म्हणूया. मग आता वेक्टरच्या बाबतीत प्रत्येक वेळी असं असतं का, वेक्टरच्या बाबतीत आपल्याला हा अँगल असाच मिळतो का, प्रत्येक वेळी हा थीटा इथेच असेल का, तर नाही. आपल्याला ते डिसाईड करायला लागेल त्याच्या डिरेक्शनवरती बेस. ठीक आहे. आता डिरेक्शनवरती बेस म्हणजे काय आहे, की महत्वाचं म्हणजे की तुम्ही तो वेक्टर कसा जोडताय ह्याच्यावरती डिपेंड राहतो. एकतर तुम्ही त्याचे इनिशियल पॉईंट एकत्र राहणार, एकतर तुम्ही त्याचे फायनल पॉईंट एकत्र राहणार आणि त्याला जोडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सगळ्या आपण गोष्टी बघणार आहे, पण नॉर्मली जर तुम्ही बघायला गेलं तर आपण फ्री वेक्टर दोन घेऊया, हा वेक्टर ए झाला आणि एक वेक्टर आपण असा घेऊया, हा वेक्टर बी झाला. ठीक आहे. आता मी काय करतो, आपण याचे इनिशियल पॉईंट आपण थोडं दाखवूया, म्हणजे आपल्याला थोडं अजून क्लिअर होईल कुठल्या दिशेला चाललाय. ऑब्व्हियसली इकडेच चाललाय तो. आता इनिशियल पॉईंट मी काय म्हटलं, आपण अँगल फॉर्म करण्यासाठी जर माझ्याकडे फ्री वेक्टर दिले तर दोन असो, चार असो, दहा असो, तर त्याचे एकतर इनिशियल पॉईंट एकत्र राहणार नाहीतर फायनल पॉईंट एकत्र राहणार. म्हणजे काय होईल की तुम्ही इझिली त्याचा अँगल फाइंड करू शकता. आता मी म्हणतो इनिशियल पॉईंट एकत्र आणले तर हा वर्क कसा होईल बघा. हा ए वेक्टर आहे तसा राहिला, हा बी वेक्टर इथे इनिशियल पॉईंटला हा उचलला आणि मी इथे येऊन इथे प्लेस केला. आता हा इथे जोडून टाकला. ठीक आहे. हा झाला बी. आता इथे बघा, नाव दिस अँगल इज फॉर्म, सो दिस इज माय थीटा.
हा एंगल आपल्याला फाइंड करायचा, ठीक आहे. सो कळलं असेल की नक्की बाबा अँगल एक्झॅक्टली फॉर्म कसा होतो, फ्री वेक्टर्स दिले असतील तर अँगल फॉर्मेशन याचं कसं होणार आहे हे समजलं पाहिजे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पण बघणार आहे, पण इथे एक नोट म्हणून तुम्ही आपल्याला लिहून घ्या, मेक फायनल और इनिशियल पॉइंट्स सेम. ओके, शक्यतो इनिशियल पॉइंट्सच, मॅक्सिमम टाइम तर आपण इनिशियल पॉईंट्सवरतीच असतो, त्यामुळे मी हे फायनल सध्या इथे खोडून टाकतो, त्याची काही गरज नाही आहे. ओके, आपण इनिशियलवरती भर जास्त येऊया, असं आहे, कन्फ्युजन जेवढं अवॉइड होईल तेवढं बेटर आहे. मेक इनिशियल पॉईंट सेम अँड देन यू कॅन गो फॉर इट, ठीक आहे. सो आता इनिशियल पॉईंट का सांगतोय, तर इथे मी इनिशियल पॉईंटचं आता एक्झाम्पल दाखवलं. आता फायनल होईल, तुम्ही म्हणाल सर फायनल आम्हाला इच्छा आहे की मी फायनल पॉईंटने जोडावं, तर जोडा ना, माझं काही म्हणणं नाही आहे, माझं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही हे सेम एक्झाम्पल घ्या, सेम एक्झाम्पल घ्या आणि तुम्ही फायनल पॉईंटने जोडा, माझं काही म्हणणं नाही आहे. ओके, आता हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, ठीक आहे. आता हा ए वेक्टर जर मी असा आहे, ओके, असा याला जर जोडला मी असा आहे तसा इथे काढला आणि बी वेक्टरचा हा फायनल पॉईंट घेतला, तर हा बी वेक्टरचा फायनल पॉईंट ज्यावेळी मी इथे जॉईन करेन ना, त्यावेळी बघा हा पॉईंट, इफ दिस पॉईंट इज जॉईंट हिअर, किंवा हा ए पॉईंट तसाच ठेवला, हा बी आपण इथे वरती जॉईन करूया, म्हणजे जास्त फिगर आहे ते आपल्याला जरा व्यवस्थित वाटेल, इथे कुठे काय खालती काहीतरी करण्यापेक्षा. सो अगेन थीटा इज फॉर्म, सो यू कॅन जॉईन फायनल पॉईंट्स एज वेल. ओके, सो दोन्ही लिहून ठेवतोय मी, पण माझं सजेशन आहे की यू गो फॉर इनिशियल पॉईंट्स, एक तर एक फिक्स ठेवा, लागेल आपल्याला फायनल पॉईंटची पण गरज लागू शकते, पण शक्यतो माझं म्हणणं आहे की इनिशियल पॉईंट्सवरती भर द्या, जेणेकरून कसं होईल की आपल्याला एक तर एक अजेंडा फॉलो करायला सोपं जाईल, ठीक आहे. सो इनिशियल पॉईंटने पण जॉईन झालं आणि फायनल पॉईंटने पण जॉईन झालं, थीटा तर आपल्याला तसाही तिथे भेटणार आहे, ठीक आहे. आता हे रिप्रेझेंट कसं करतात, तर असं ज्यावेळी लिहिलं जातं ना, दिस ए आणि बी, ओके, सो ह्याचं काय म्हणतं, अँगल, अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी, ठीक आहे. सो अशा पद्धतीने कुठेतरी रिप्रेझेंट केलेलं असेल, हे असं काहीतरी कॅप टाईप तुम्हाला दिसेल असेल तर तिथे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये एक्सेप्शन्स पण काही आहेत ते पण बघून घेऊया, की असा एखादा वेक्टर आहे आणि हा वेक्टर असा जॉईन केला, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की हा जो थीटा फॉर्म होतो, तर हा आपला आन्सर नाही आहे, ओके, नॉट अवर आन्सर. कारण बघा, ह्याचा ह्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट हा झाला, हा फायनल पॉईंट झाला, आणि ह्या वेक्टरचा हा इनिशियल झाला तर हा फायनल झाला. मी काय म्हटलं, ब्रिंग इनिशियल पॉइंट्स टुगेदर और फाइनल, ठीक है. मैं असं नाही म्हटलं वन इनिशियल एंड वन फाइनल, असं तर म्हटलं नाही मी, अजिबात नाही म्हटलं. माझं म्हणणं काय, ब्रिंग इनिशियल पॉइंट्स एंड फाइनल पॉइंट्स टुगेदर टू मेक अ एंगल. पण इथे जर बघितलं तर हे फॉलो होतंय की वन इनिशियल पॉइंट इज जॉईंट अँड दुसरा तो फायनल पॉईंट जॉईन झालाय, मग हे काय आपला आन्सर होणार नाही, हा थीटा आपला अँगल होणार नाही. मग तो थीटा वर्क कसा होईल, तर इथे बघा की हा हा जो थीट माझा आहे, वेक्टर आहे, तो मी ए जर म्हटला, ओके, वी विल जस्ट नेम इट सो यू विल गेट अ क्लिअर आयडिया. ओके, तर बीला ना, बी मी इथून जो आलेला आहे, असा वरून आलेला आहे, त्याला मी इथून कंटिन्यू करेन, बरोबर आहे. त्याचा इनिशियल पॉईंट इथे जोडला तर तो इथे आला, खाली आला, बरोबर आहे. सो दिस इज वेक्टर बी, सो नाव दिस इज वेक्टर ए, नाव दिस इज वेक्टर बी, द इनिशियल पॉईंट्स आर जॉईंट, फायनल पॉईंट्स आर हियर, नाव दिस अँगल विच इज फॉर्म इज अवर थीटा अँड इज अवर आन्सर, कळतंय. सो जर ऑब्व्हियसली हा थीटा जर 30 degree फॉर्म होतोय या दोघांमध्ये, जर हा थीटा 130 degree फॉर्म होतोय, तर हा जो आपला फॉर्म झालेला थीटा तो किती आहे, 150 degree, हे तर कळायला हरकत नाही. कारण हे काय होणार आहे, कारण हा जो बी होता आपण इथला, तो आपण खाली त्याला सरकवलेला आहे, ठीक आहे. सो हा अँगल जर इथे माझा 30 आहे तर हा 150 आहे, हा किती 40 असेल तर इथे तुम्ही 140 घ्या, ओके. सो ही गोष्ट मला वाटतं लिनियरची आता काही सांगायला गरज नाही आहे, पण काय आहे, तुम्ही अँगल्स फाइंड करताना आयदर त्याचे बाबा इनिशियल पॉईंट एकत्र राहणार, नाहीतर तुम्ही काय करा की त्याचे फायनल पॉईंट्स एकत्र राहणार, एकाचा इनिशियल दुसऱ्याचा फायनल असं चालणार नाही, अजिबात चालणार नाही, ठीक आहे. सो त्याला थोडंसं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता याचा तुम्हाला फायदा ना भरपूर गोष्टींना होणार आहे, ठीक आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला अँगलच्या गोष्टी बघायला मिळतील आणि तिथे तुम्हाला याचा नक्कीच 100% फायदा होईल, ठीक आहे. सो क्वेश्चन्स याच्यावरती काही आहेत ते आपण बघायला सुरुवात करूया. चलो वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. आता इथे क्वेश्चन बघूया आपण काय दिलेलं आहे. क्वेश्चन आहे, इफ द वेक्टर्स आर दिस ए अँड बी, ओके, पॅरलल वेक्टर्स आहेत, ओके, इफ दीज आर द वेक्टर्स, हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे, ह्याच्यातला अँगल फाइंड करायला सांगितलंय, ओके, आपण एकदा लिहून घेऊया. त्यानंतर
30 डिग्री दिलेला आहे आणि ओके हा नॉर्मलच दिलेला आहे हा बी वेक्टर दिला आहे हा ए वेक्टर दिला आहे बोथ डायरेक्शन्स आर सेम नो प्रॉब्लम एक आहे तो असा आहे ऑब्वियसली 90 डिग्री एक असणार आहे दोघांचे डायरेक्शन सेम आहेत हा इंटरेस्टिंग आहे हा वेक्टर ए दिला आहे आणि हा वेक्टर बी दिलेला आहे ठीक आहे सो आपण याच्यातला अँगल फाइंड करायला सुरू करूया ओके सो असं म्हणूया फाइंड अँगल्स बिटवीन ए अँड बी याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आता इथे बघा मी काय म्हटलं होतं आयदर जॉईंट इनिशियल पॉईंट्स ऑर जॉईंट फायनल पॉईंट्स तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती ठीक आहे सो हे तर झाले पॅरलल वेक्टर्स हे तर झाले तुमचे पॅरलल वेक्टर्स ओके सो इनिशियल पॉईंट जोडायचे म्हटले तरी सुद्धा ते काय होणार आहे झिरो होणार आहे फायनल पॉईंट जोडायचं म्हटले तरी सुद्धा झिरो होणार आहे सो जो थीटा फॉर्म होणार आहे तो काय असणार आहे झिरो सो ही गोष्ट तुम्हाला पहिली कळली पाहिजे अँगल बिटवीन दिस इज झिरो आता ह्याला तर थीटा ऑब्व्हियसली 30 डिग्री आहे ओके 30 डिग्री आहे कारण काय की बी ची पण डिरेक्शन इकडे आहे ए ची पण डिरेक्शन इकडे आहे हा अँगल जो फॉर्म होतोय तो यांच्या इनिशियल पॉईंटने जॉईन होऊन होतोय सो बोथ कंडिशन आर सॅटिस्फाईड की डायरेक्शन एक साईडला आहे इनिशियल पॉईंट एकत्र आले आणि जो काय अँगल फॉर्म होतोय 30 आहे सो ऑब्व्हियसली याचा थीटा 30 डिग्री इथे काय राहणार आहे 90 डिग्री कारण बोथ अँगल्स आर गोईंग दिस वे ऑल दो देर इनिशियल पॉईंट आर जॉईन टुगेदर सो नो प्रॉब्लेम सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री आता इथे बघा या गोष्टी इथे बघा आता मी काय म्हटलं होतं यू कॅन जॉईन इनिशियल और फायनल पॉईंट सो याचा इनिशियल पॉईंट हा झाला याचा इनिशियल पॉईंट हा झाला ऑब्व्हियसली मला हे जॉईन जर करायचे म्हटले तर मला कसं जॉईन करता येतील की आता हा ए मी इथे काढतो ठीक आहे तर ह्याचा इनिशियल पॉईंट जर मी बीला जॉईन करायचा म्हटला तर तो असा जॉईन होईल ना हा जर बी वेक्टर झाला हा जर ए वेक्टर झाला हा त्यांचा इनिशियल पॉईंट जॉईन केला म्हणजे माझी मी कंडिशन सॅटिस्फाय करून घेतले तर ऑब्व्हियसली जो अँगल फॉर्म झाला तो काय 180 डिग्री सिंपल एकदम सिंपल कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये असं काही फार डिफिकल्ट किंवा फार न काही येण्यासारखं मला वाटतं असं काही कन्सेप्ट नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे बघूया आपण अजून काही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का ठीक आहे 90 डिग्री ओके 180 आता मगाशी जे बघितलं होतं ते एकदा अजून एक बघून घेऊया त्याच्यामध्ये की असं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा की हा अँगल दिलेला आहे हा वेक्टर ए दिला आहे आणि हे दिलेलं आहे जॉईन केलेलं आहे आणि हा वेक्टर बी दिलेला आहे या दिशेला आत्ता आपण बघितलं आणि त्यांनी म्हटलंय हा अँगल 30 डिग्री आहे ठीक आहे सो दिस अँगल इज 30 डिग्री यू हॅव टू फाइंड अँगल बिटवीन ए अँड बी असं विचारलं ऑब्व्हियसली आता मला मगाशीच माहिती होतं की बी ची डिरेक्शन तर आहे तशी ठेवली मी ए ची डिरेक्शन मी काय करणार इनिशियल पॉईंट टू इनिशियल पॉईंट जॉईन केलं आणि हे किती झालं सो ऑब्व्हियसली इफ दिस इज 30 डिग्री दिस विल बी 150 डिग्री सो हे झालं ए सो अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी विल बी 150 डिग्री सो ही गोष्ट थोडीशी माहिती करून घ्या बाकी काही नाही अजून याच्यामध्ये एक टाईप आहे तो पण बघून घेऊया ओके बोथ आर कन्वर्जिंग ॲट द सेम पॉईंट सो याचं काय मला वाटतं फार विशेष नाही आहे तुम्हाला ही गोष्ट कळू शकते आता हा वेक्टर ए दिला आहे हा वेक्टर बी दिलेला आहे आणि त्यांनी हा 60 दिला आहे आणि सांगितलं फाइंड द अँगल काय फरक पडतो त्यांचे टर्मिनल पॉईंट्स एकत्र आलेले आहेत म्हणजे काय मला काय ऑब्जेक्शन तर नसला पाहिजे तरी पण जर मला असं वाटलं इच्छा झाली माझी किंवा नाही मला ह्याच्यात अजून सुद्धा बदल करायचा आहे किंवा काहीतरी मला चेंज करायचं आहे तर मी इनिशियल पॉईंट्सच फॉलो करतोय मला सरांनी सांगितलं इनिशियल पॉईंट फॉलो करा मी करतो तर मी काय करेन ए इथे जोडून टाकेन ओके सो हा ऑब्व्हियसली अँगल हा 60 डिग्री असणार सो काय टेन्शन नाही सो दिस इज ऑल्सो करेक्ट दिस इज ऑल्सो करेक्ट सो इव्हेंच्युअली थीटा इज इक्वल टू 60 डिग्री हे माझा आन्सर राहणार आहे ते कुठल्याही परिस्थितीत ठीक आहे सो अँगल्सवरती मला वाटतं मोर दॅन इनफ आहे तुम्ही गोष्टी याच्यात चेकआउट करू शकता बाकी तर मी कन्सेप्ट नोट्स ज्या काही इम्पॉर्टंट आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत मला याच्यामध्ये काय फार असं वाटत नाही आहे की जास्त सांगण्याची गरज आहे पण अँगल्सचं कन्सेप्ट कळले असेल ओके एकदा रिलुक करूया आपण काय काय आपण झालेलं आहे काय काय घेतलं आहे पुन्हा एकदा रिलुक करूया आणि मग पुढे जाऊया ठीक आहे सो ऑब्व्हियसली पहिला डिरेक्शन्स ठीक आहे डेफिनेशन्स ह्या क्लिअर झालेले असतील कारण थोडासा पुढचा पॉईंट जो आहे तो अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स आहे तो सुरू करायच्या आधी मला एकदा रिवाइज करून घेऊ दे तुमचा सो ऑब्व्हियसली ही डेफिनेशन क्लिअर असेल वेक्टरची त्यानंतर मॅग्नेट्यूडबद्दल सांगितलं झिरो वेक्टर सांगितलं तुम्हाला युनिट वेक्टर इज अ मॅग्नेट्यूड 1 असते त्याची पोझिशन वेक्टर्स गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत फ्री वेक्टर सांगितलेले आहेत ट्रान्सलेट होऊ शकतात त्यांचा इनिशियल पॉईंट काय फिक्स नसतो ठीक आहे आणि लिनियर मोशनमध्ये काय फार इफेक्ट करत नाही फिक्स वेक्टरला काय आहे की बाबा ते फिक्स असतात त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही इक्वल असतील तर मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही इक्वल पाहिजेत पॅरलल वेक्टर्सला ऑब्व्हियसली पॅरलल वेक्टर्स कसे असणार आहे ते पण दाखवले लाईक अनलाईक वेक्टर्स काय असतात ते पण सांगितलेलं आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स जो आपण आत्ता बघितला की अँगल फाइंड करण्यासाठी तुम्ही इनिशियल पॉईंट आणि
फाइनल पॉइंट दोघांपैकी कुठला तरी एक पॉइंट एकत्र आणा, कन्वर्ज करा आणि मगच तो अँगल फाइंड करा. तुम्ही एक इनिशियल आणि तुम्ही एक फाइनल पॉइंट जर म्हणत असाल तर ते शक्य नाही, ते काय करण्यात अर्थ नाही आहे, ते कायम रॉंगच येणार आहे. ठीक आहे, सो कसे रिप्रेझेंट करायचे ह्या पण गोष्टी झाल्या आणि ह्या पण गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे, सो नाव लेट अस मूव टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अल्जेब्रा ऑफ फॅक्टर्स. ठीक आहे, आता अल्जेब्रा ऑफ फॅक्टर्स म्हणजे काय, सिंपल आहे. आता मल्टिप्लिकेशन विथ अ स्केलर, पहिला पॉइंट आपण बघूया, मल्टिप्लिकेशन विथ अ स्केलर क्वांटिटी. आता ऑब्व्हियसली एका कॉन्स्टंट एका वेक्टरला मल्टिप्लाय केला, आता इथे तुम्ही बघू शकता वेक्टर ए किती आहे, इट इज ऑफ मॅग्नेट्यूड टू. मी जर त्याला टू ने मल्टिप्लाय केला तर तो नवीन वेक्टर काय झाला, युनिट फोरचा झाला. ऑब्व्हियसली आता एखादा अजून वेक्टर असेल, वेक्टर बी आहे ज्याचा मॅग्नेट्यूड थ्री आहे, ठीक आहे, त्याला मी फोर ने मल्टिप्लाय केला, ठीक आहे, फोर तर तो किती झाला पाहिजे, बारा झाला पाहिजे. ऑब्व्हियसली आता हे ट्वेल्व वाटत नाही, आपण एक्सटेंड करून घेऊ ना, आता थोडंसं असं वाटतं चार अजून पण नाही वाटत, असं ते एक्सटेंड तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे, जस्ट सांगण्याचा अर्थ काय की तेवढ्या पटीने तो वाटला, ऑब्व्हियसली ते मल्टिप्लाय झाल्यानंतर वाढणारच आहे. ठीक आहे, सो इथे बघू शकता की ए वॉज ऑफ मॅग्नेट्यूड टू अँड हिअर इट इज ऑफ मॅग्नेट्यूड फोर. आता जसं की पॉझिटिव्ह क्वांटिटीने ज्यावेळी मी त्याला मल्टिप्लाय करतो त्यावेळी ऑब्व्हियसली डिरेक्शन विल नॉट चेंज. ओके, पॉझिटिव्ह क्वांटिटीने जेव्हा मल्टिप्लाय होतं तेव्हा डायरेक्शन, ओके, डायरेक्शन रिमेन्स सेम. ओके, डायरेक्शन रिमेन्स सेम. आणि ज्यावेळी निगेटिव्ह क्वांटिटी मल्टिप्लाय होता, ठीक आहे, सो आता हाच थ्री होता. ठीक आहे, याला मी काय केलं असतं, मायनस टू. ओके, मायनस टू ने मल्टिप्लाय केलं असतं वेक्टर बीला, काय झालं असतं की थ्री इंटू टू सिक्स झालं असतं, पण ते निगेटिव्ह झालं असतं आणि हे अशा पद्धतीने आलं असतं. सो हे मायनस सिक्सच्या मॅग्नेट्यूडचा आला असता, डिरेक्शन बदललेली असती आणि हा बी वेक्टर असता माझा. आता या ए वेक्टरला पण त्यांनी तेच केलेलं आहे, हा जो टू होता त्याला काय केलं आहे, मायनस फाय बाय टू ने केलेला आहे. ठीक आहे, सो हे काय झालं, मायनस पहिली जर गोष्ट टू, ओके, आणि ह्याला मल्टिप्लाय कशाने केले त्यांनी, मायनस फाय बाय टू ने. सो ऑब्व्हियसली हे टू टू गेले, राहिले काय, मायनस फाय ए वेक्टर. ठीक आहे, सो जो काय राहिला तो पाच युनिटचा राहिला आहे. ठीक आहे, पाच युनिटचा तो वेक्टर इथे आपल्याला जनरेट होताना दिसतोय, पण या निगेटिव्ह साईनमुळे काय झालंय की डिरेक्शन त्याची बदललेली आहे, जो असा होता तो आता असा झालेला आहे. ठीक आहे, सो हे समजून घ्या की निगेटिव्ह क्वांटिटीने ज्यावेळी मल्टिप्लाय होतं त्यावेळी बदल भरपूर घडतात, हे समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो मल्टिप्लिकेशन मला वाटतं तुम्हाला कळलं असेल, ह्याच्यामध्ये फार असं काही सांगणार का नाही आहे, पण आहेत काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे, सम ऑफ टू वेक्टर्स, टू फाइंड सम ऑफ वेक्टर्स पुट इनिशियल पॉइंट ऑफ सक्सेसिव वेक्टर्स एट फाइनल पॉइंट ऑफ अदर वेक्टर, द वेक्टर जॉइनिंग इनिशियल पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर विथ फाइनल पॉइंट ऑफ फाइनल वेक्टर एंड पॉइंटिंग टुवर्ड्स द फाइनल पॉइंट इज कॉल्ड सम वेक्टर. ठीक आहे, टू फाइंड ए मायनस बी वी कॅन ऍड ए इन टू ए प्लस मायनस बी. ठीक आहे, सो डेफिनेशन ऑब्व्हियसली वाचा तुम्ही, माझं म्हणणं नाही सर डेफिनेशन वाचणं फार गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी का तुमच्यासाठी मी हे आज डेफिनेशन खूप आहेत म्हणूनच मी हे डिजिटली तुमच्यासाठी घेऊन आलो, लक्षात घ्या. कारण काय आहे की मेजरली तुम्हाला कळायला हवं की बाबा डेफिनेशन एवढ्या सगळ्या आहेत तर हे नोट डाऊन करायला, हे प्रॉपर डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये मला प्रत्येकाचे दिसणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो हे समजून घ्या, नाहीतर कसं आहे की बाबा आपलं सरांनी आपलं डिजिटली काहीतरी घेतलं म्हणून चालू नाविन्य वाटतंय चांगलं वाटतंय म्हणून आपलं लिहिलंच नाही, ह्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवू आणि माझ्याकडे पीडीएफ वगैरे मागू नका की सर तुम्ही सेव्ह केलेले याचे पीडीएफ पण पाठवा, म्हणजे तुम्ही कधीच नोट्स पूर्ण नाही करणार. ठीक आहे, सो आता पहिली गोष्ट म्हणजे काय, सम ऑफ टू वेक्टर्स, ह्याला आपण दोन गोष्टी बघणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ट्रायंगल लॉ, मला वाटतं हा सगळ्यांनी बघितलेला असेल, ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन हा गोष्ट सगळ्यांनी बघितलेला असेल. हा एक वेक्टर जर आहे आणि हा जर एक दुसरा वेक्टर आहे, हा ए वेक्टर झाला, हा वेक्टर बी झाला, ठीक आहे, वेक्टर ए वेक्टर बी, आणि जर मी हे जॉईन केलं, ठीक आहे, इफ आय जॉईन दिस थिंग, ठीक आहे, ऍडजस्ट, इफ आय जॉईन दिस थिंग अँड समबडी आस्क मी व्हॉट इज दिस वेक्टर, ठीक आहे, हे जर मला विचारलं गेलं, सो इट विल बी ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी हा रिझल्ट जो असणार आहे तो ए प्लस बी असणार आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो की बदल कसे होतात, वेक्टर ए प्लस वेक्टर बी, सो दिस वेक्टर विल बी रिझल्टंट वेक्टर. आता हा लॉ मला वाटतं तुम्ही फिजिक्समध्ये वगैरे पण क्लिअर करून घेतलेलं असणार, याच्यामध्ये फार काही नाही आहे, पण तुम्हाला माहिती असेल की जर आपण ए बी आणि सी म्हटलं आणि ए सी इकडे जायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो, बघा ए बी आणि सी जर याला मी म्हणतोय आणि मला ए सी वेक्टर हवा आहे, ठीक आहे, ए सी वेक्टर मला हवा आहे, तर मी काय करू शकतो की बाबा ए पासून सी कडे जाण्याचा पर्याय निवडायचा आहे मला, मग तो मी ऑब्व्हियसली हा डायरेक्ट जायचा आहे ह्याचं मला आन्सर हवं आहे, मग मी जाणार कसा, असा गेलो
आणि काय केलं, रस्त्यात येणाऱ्या गोष्टी ऍड करत गेलो, ज्या सेम डिरेक्शनला आहेत त्या मी ऍड करून टाकल्या. ठीक आहे, सो हे मला वाटतं याच्यावरती मोर दॅन इनफ आहे. आणि जे इथे जस्टिफाय केलं होतं की काय होतं, पुट इनिशियल पॉइंट ऑफ सक्सेसिव्ह वेक्टर ॲट फायनल पॉइंट ऑफ अदर वेक्टर, म्हणजे काय, हा जो इनिशियल पॉइंट आहे त्या हा ह्याचा फायनल पॉइंट झाला, आणि हा बी वेक्टरचा इनिशियल पॉइंट झाला, आणि हा फायनल पॉइंट झाला. ठीक आहे, सो जॉईन फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट असं हे थोडक्यात ते लिहिलेलं आहे. ओके, सो दिस इज इट बाय ट्रायंगल लॉ भरपूर झाला. सेकंड जो बघितलेला तो पॅरलोग्राम. ठीक आहे, पॅरलोग्रामचा लॉ बघितला होता. आता तो बघताना ह्याच्यामध्ये दोन चार गोष्टी आहेत ज्या आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहेत. ओके, जरा पॅरलोग्राम जरा वाटत नाही येतो पण ॲडजस्ट करून घ्या. ओके, दोन डायगोनल आहेत, एक एक आपण पहिला बघूया. पहिला आपण एक एक बघूया. हा वेक्टर ए झाला तर हा काय होणार आहे, हा पण वेक्टर ए होणार आहे. हा वेक्टर बी आहे तर हा सुद्धा वेक्टर बी होणार आहे. आणि आता मला हे जर मी म्हटलं ए बी सी अँड डी असं जर म्हटलं, तर आता मला ए सी कोणीतरी विचारले, सो ए सीकडे जाण्याचा पर्याय काय, आता मी इथून जाईन. सो दिस विल रिप्रेझेंट व्हॉट, ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ठीक आहे, सो ही गोष्ट कळणं फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की बाबा आपण कुठल्या दिशेने चाललोय, त्या दिशेत येणारे सेम डायरेक्शनचे वेक्टर मी ऍड करून टाकले, त्यात काय प्रॉब्लेम नाही. मग आता हा डायगोनल काय रिप्रेझेंट करेल ते पण आपण बघूया. मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल, आन्सर दिला असेल तुम्ही तिथे. ए बी सी अँड डी सेम आपण काढून घेऊया. वेक्टर ए, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर बी. ओके, कधी कधी मी विसरून जाईन ते वेक्टर साईन द्यायचं, त्याच्यामुळे तुम्ही विसरायचं नाही आहे त्याच्या बाबतीत कुठले. ठीक आहे, सो आपण कुठल्या डिरेक्शनबद्दल बोलवतो, फॉर दिस डायगोनल. सो फॉर दिस डायगोनल जर असेल तर काय होणार आहे, आपण असं दाखवूया. सो एकडे जातो आहे म्हटलं हा ए मायनस बी, म्हणजे ह्या दिशेला यायचं आहे. डी बीला जर मला जायचं असेल तर मी असा इथून जाणार, बरोबर आहे, इथून जाऊ शकतो तर मी डी बीपर्यंत पोहोचेन. म्हणजे काय, ए मायनस बी, वेक्टर ए मायनस वेक्टर बी. आता हे कुठल्या साईडला लिहायचं, ए पहिला लिहायचा, बी दुसरा लिहायचा, की ए बी पहिला आणि ए दुसरा लिहायचा, तर हे डिपेंड राहतं की तुम्ही हा एरो कुठे देताय. ठीक आहे, हा एरो कुठे देताय ह्याच्यावरती डिपेंड राहतं. तुम्ही जर हा एरो उलट्या दिशेला देत असाल, ठीक आहे, तुम्ही जर हा एरो दुसऱ्या दिशेला उलट्या देत असाल तर इथे काय होणार आहे, बी मायनस ए होणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. हा एरो ज्या दिशेला जाणार आहे तिकडे आपण हे देणार आहे. बघा आता पुन्हा ए वेक्टर बी वेक्टर ते सगळं तुम्ही लिहून घ्या. मी ते लिहितो बी वेक्टर, ए वेक्टर आणि बी वेक्टर. ठीक आहे, सो हा या दिशेला जो एरो चाललेला आहे हा कुठल्या दिशेला चालला आहे, बी इकडे चालला आहे. ठीक आहे, हा बी इकडे चाललेला आहे म्हणून काय केलं, बी मायनस ए. आणि हा जो एरो इकडे येत होता हा एकडे येत होता म्हणून काय केलं, ए मायनस बी. ठीक आहे, सो होपफुली इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की बाबा लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन. ठीक आहे, सो ही गोष्ट तुम्हाला इझिली इथे क्लिअर झाली असेल. ह्या तिन्ही सिनारिओमधून तुम्हाला इथे गोष्ट क्लिअर होईल की पॅरलोग्राम कशा पद्धतीने वर्क होतो. आता तुम्ही सबस्ट्रॅक्शनचं जर म्हटलं की मला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, आता हे पॅरलोग्राममध्ये ठीक आहे. आता ज्यावेळी एखाद्या ट्रायंगलमध्ये वगैरे सबस्ट्रॅक्शन करायचं असेल त्यावेळी काय करू शकतो ते पण बघून घेऊया. ठीक आहे, सो एखादा वेक्टर हा असा आहे, हा बी वेक्टर आहे, ज्यावेळी मी त्याचा उलट्या दिशेला घेईन सेम मॅग्नेट्यूड सोबत त्यावेळी तो काय होईल, मायनस बी होणार आहे. ठीक आहे, कुठलाही असो, आता हा ए वेक्टर आहे आणि मी त्याला उलट्या दिशेला घेतला तर तो काय होणार आहे, मायनस ए होणार आहे. सो मी दोन वेक्टर जर काढले असे आणि ट्रायंगल लॉ प्रमाणे जर आपण बघा, आता पॅरलोग्राम मध्ये तर बघितलं आपण, हा ट्रायंगल लॉ मध्ये बघूया, हा असा आहे बघा, आणि हा आपण काय म्हणूया, बी म्हणूया आणि हा म्हणूया ए. ठीक आहे, सो हा वेक्टर मला आता कोणीतरी विचारला असेल तर इथे बघा, डिरेक्शन मी इथून इथे जायचं म्हणतोय तर असा जर मी गेलो तर बी मायनस होणार आहे. ठीक आहे, इथे किंवा असा इकडे यायचं म्हटलं तर ए मायनस होणार आहे. सो ज्या दिशेला तुम्ही देणार आहात त्या दिशेला तुम्ही करा. आता हा जर मी असा म्हणतोय तर हे ठीक आहे, अदरवाईज ही सेम डायग्राम मी आत्ताच क्लिअर करून दिली तुम्हाला. इफ आय एम जॉईनिंग दिस अँड इफ दिस इज ए वेक्टर, दिस इज बी वेक्टर, आणि मी जर अशा दिशेला जातोय उलटायला तर हा ए मायनस बी होणार आहे. सो काय फरक तर पडत नाही जास्त याच्यावरती, काय फार फरक नाही पडणार आहे. महत्वाचं म्हणजे काय, की तुम्ही हा एरो कुठल्या दिशेला देता हे जास्त महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही कुठला पहिला लिहायचा आणि त्याच्यानंतर कुठला लिहायचा हे बघा. ठीक आहे, सो आता डिरेक्शन सेम होती त्यावेळी आपण बघितलं, ज्यावेळी डिरेक्शन दोघांची पण सेम होती काय झालं, आपण हे लिहिलं तेव्हा ॲडिशनने लिहिलं होतं. ठीक आहे, सो ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा की बाबा नक्की हा विषय कसा होतो, वर्क कसा होणार आहे. तर दोन्ही डिरेक्शन सेम होत्या म्हणून इथे मी काय झालं, ॲडिशन, इथे डिरेक्शन डिफरंट झाल्या, मी काय केलं, सबस्ट्रॅक्शन केलं. सो सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय आहे, की ए वेक्टर प्लसच करतोय आपण, फक्त मायनस बी वेक्टर आहे, किंवा ऑर बी वेक्टर
प्लस माइनस ए वेक्टर हा विषय ह्याच्या पलीकडे काय. सो सबस्ट्रॅक्शन इज ऑल्सो बेसिकली ऍडिशनच्या ह्याच्यातच आहे, फक्त निगेटिव्ह ऍडिशन. ओके, सो ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत का आपण बघूया. मोर दॅन इनफ आहे क्वेश्चन्स बघूया ह्याच्यावरती. ठीक आहे, काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स क्लिअर करून घेऊया. पहिला क्वेश्चन काय दिले बघा. क्वेश्चन नंबर वन, एक असा वेक्टर दिला आहे बी, दुसरा एक वेक्टर दिला आहे, थ्री वेक्टर्स आहेत ऑब्व्हियसली सी, आणि हा दिला आहे ए वेक्टर. ठीक आहे, आणि त्यांनी सम विचारलं आहे, म्हणजे आपल्याला हे सम विचारलं आहे, सम काढायला इथे विचारलेलं आहे. सो आता काय करूया, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण फॉलो करूया आपला रूल जो काही आपल्याला सांगितलेला आहे की एकाचा इनिशियल पॉईंट दुसऱ्याचा फायनल पॉईंट. सो हा ए वेक्टर घेतला, हा बीला आपण इकडे जॉईन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सो हा इथे जॉईन केला बी वेक्टर. ठीक आहे, थोडंसं जास्त जरा टिल्ड झाला आहे. आणि हा जर मी सी वेक्टर जर खाली असं जॉईन करायचा म्हटलं, थोडंसं डायग्राम उठपटांगच येणार आहे सी. ठीक आहे, आता मी हे जॉईन करतो कारण काय, मला रिझल्टंट पाहिजे ना. सो ऑब्व्हियसली मला हे जॉईन करायला लागेल. आता ह्याचा रिझल्टंट म्हणजे सोपा आहे, इथून मला ह्या दिशेला जायचं आहे, म्हणजे मी असं जाणार ना, हा माझा फ्लो असेल, हा माझा पाथ असेल, तरच मी इथे पोहोचणार आहे. बघा, इथून या पॉईंटपासून मला या पॉईंटपर्यंत यायचं आहे, म्हणजेच काय, मी इथून असं आलो, सेम डिरेक्शनमध्ये ए, सेम डिरेक्शनमध्ये बी, सेम डिरेक्शनमध्ये सी, म्हणजे याचा रिझल्टंट काय येणार आहे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. आता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा वेगळे डायग्राम काढायचे असेल, बी इकडे घ्यायचं असेल, ए इकडे घ्यायचं आहे, सी इकडे घ्या, बिंदास घ्या, आन्सर बदलणार नाही, द आन्सर विल रिमेन सेम, ही गोष्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आन्सर विल रिमेन सेम, देर विल बी नो चेंज इन द आन्सर. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. आता याला ऑर्डर जर बदलायची असेल तर आपण या पद्धतीने पण मांडू शकतो. जर हा ए असा आहे तर या एला असाच ठेवला. ठीक आहे, हा बी आपण इथे जॉईन करूया, कारण काय, त्याची डिरेक्शन मला बदलून नाही चालणार आहे, डिरेक्शन मला तशीच ठेवायला लागणार आहे. हा असा जॉईन करून घेऊया. ठीक आहे, जी काय फिगर बनेल. सो हा काय झाला माझा ए वेक्टर, हा झाला बी वेक्टर, हा काय झाला माझा सी वेक्टर. आता पुन्हा ए बी सी अँड डी जर म्हटलो तर मला ए डी पाहिजे, ए डी इकडे जायचं, तर मी कसं जाणार, इकडून गेलो, म्हणजे हा बी वेक्टर प्लस ए वेक्टर प्लस सी वेक्टर, म्हणजे काय, इव्हेंच्युअली ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर, म्हणजे आन्सर काय बदललं नाही. ठीक आहे, सो चेंज काय केलं तिथे तरी फरक पडणार नाही आहे, आन्सर जसंच्या तसंच राहणार आहे. सो ही गोष्ट समजून घ्या. अजून क्वेश्चन्स क्वेश्चन्स असे नाही आहेत, काही स्टँडर्ड असे काही गोष्टी आहेत, त्या फक्त तुम्हाला मी इथे काढून दाखवणार आहे. ठीक आहे, आता इथे हा एक क्वेश्चन टाईपच दिलेला आहे. बघा, क्वेश्चनपेक्षा माझं म्हणणं हे ॲज अ स्टँडर्ड गोष्टी ह्या लक्षात ठेवा. हा बी बार दिलेला आहे, हा आहे ए बार, आणि हा दिलेला आहे सी बार. ठीक आहे, सो याला जॉईन करण्यासाठी विचारलेलं. ठीक आहे, सो याला मी काय करू शकतो, पहिला जर ए तसाच ठेवला, आता बी असाच ठेवतो आणि सी इथून जॉईन केला, सी उलटा होईल तो. असा एक जर घेतला मी वेक्टर, हा बी आणि हा जर मी सी घेतला, चालणार आहे, हा काही न चाललेला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आय कॅन जॉईन दिस इन दिस वे ऑल्सो, तरीसुद्धा काही आन्सर माझा बदलणार नाही आहे. ओके, कारण डिरेक्शन तर माझी सेम आहे, बी आहे आणि सी पण तिकडे आहे, कारण हा मी ॲड नाही करू शकत इथे, इथे प्रॉब्लेम होणार. बघा, इथे थोडासा विषय उलटा होणार आहे, हा असा मी या फिगरनी इथे ॲड करून घेऊ शकतो. सो इथे काय होणार आहे, रिझल्टंट पुन्हा काय होईल, ह्याचा रिझल्टंट ए प्लस बी प्लस सीच होऊन जाईल. ओके, अजून बघा काय दिलेलं आहे त्यांनी. आता हे कॉमन गोष्ट आहे, हे तुम्ही करू शकता, ह्याच्या गोष्टी ह्या तुमच्यावर मी सोडवतो. ह्याचं तुम्ही रिझल्टंट सांगायचं आहे. ओके, दुसरं अजून एक तुम्हाला काढून देतो, काही होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन्स देतो आहे. ह्याचं रिझल्टंट तुम्ही मला सांगायचं आहे, सम करून सांगायचं आहे मला. ओके, ए हे मला इथे ह्याचं रिझल्टंट पाहिजे, झालेलं आहे सोडा, तरी पण एक दोन चार गोष्टी तुम्हाला आपलं अंडरस्टँडिंगसाठी असाव्यात म्हणून. दिस वे एक, दिस वे अँड दिस वे, असं एक. ठीक आहे, मोर दॅन इनफ झाले. ठीक आहे, दिस आर मोर दॅन इनफ, सो यू कॅन टेल द रिझल्टंट. सो एक दोन तिकांचे रिझल्टंट सांगा, ए पकडा, हा बी पकडा, ऑब्व्हियसली तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागेल. आणि कसा जॉईन करायचा आहे, असा जॉईन करून चालेल का की नाही हे तुम्ही चेकआउट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, अजून हा एक बघूया टाईप, एक ट्रायंगल काढून घेऊया. काय दिलं आहे बघा, असा एक दिलेला आहे रिझल्टंट, इथे आहे, हा सी दिला आहे, हा ए बार दिला आहे, आणि हा असा बी दिलेला आहे. ठीक आहे, आणि याला आपण काय म्हणा, पी क्यू आर म्हणा, आणि काय विचारलेलं आहे, पी क्यू विचारलेलं आहे. ठीक आहे, पी क्यू त्याने विचारलेलं आहे. सो पी क्यू जर विचारलेलं आहे तर पी क्यूला जाण्यापूर्वी मला काय होऊ शकतं, पहिली गोष्ट शॉर्टेस्ट पाथ काय झाला,
ए वेक्टर, अदरवाइज काय होणार आहे इथून असं जाईल ना मी, म्हणजे काय होणार आहे सी प्लस बी, ठीक आहे. सो या दोन्ही गोष्टी मॅच होऊन जाणार आहे सी प्लस बी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की पाथ फॉलो करताना जे पाथ मध्ये सेम डिरेक्शन सोबत गोष्टी येणार आहे त्या सगळ्या ऍड करून मोकळ्या, काही अजिबात त्याच्यात विचार करायची गरज नाही आहे, ठीक आहे. अजून बघा, अजून असं काहीतरी दिलेलं आहे डायग्राम सी, इथे दिलेलं आहे बी आणि इथे दिलेलं आहे ए, आणि त्यांनी ओके ए बी विचारलेलं आहे. ओके ए बी काय असणार आहे हे विचारलेलं आहे. आता ए बीला येण्यासाठी तुम्ही असंच येणार ना ऑब्व्हियसली, मग हा सी प्लस झाला, बी मायनस झाला आणि ए पण मायनसच झाला, ठीक आहे. सो ॲज अ रिझल्टंट काय येणार आहे, ए बीला काय येणार आहे सी मायनस बी मायनस ए, ठीक आहे. सो सिंपल आहे, बघा कधी ॲडिशन करायचं, कधी सबस्ट्रॅक्शन करायचं, काय करायचं, त्यासाठी दिशा फॉलो करा की तुम्हाला काय विचारलेलं आहे. ए बी विचारलेलं असेल तेव्हा ए कडून मी बी इकडे जाणार आहे, ज्यावेळी पी क्यू आर मध्ये मला पी क्यू विचारला होता, आता पी आर विचारलं तर काय होणार आहे ते तुम्ही काढा, पी आर तुम्ही काढा काय येणार आहे ते, ऑल्सो तुम्ही आर क्यू पण काढा काय येणार आहे ते, ठीक आहे. पी आर पण काढा आणि आर क्यू पण काढा आणि काय येऊ शकतं ते मला सांगा. ह्याचे दोन आन्सर्स तुम्ही काढायचे आहेत, ह्याचे पण रिझल्टन्स मला सांगायचे आणि ह्याच्या पण गोष्टी सांगायचे आहेत, ठीक आहे. सो होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर होत असतील, तुम्हाला समजत असतील काय चाललं आहे काय नाही, ह्याच्यावरती अजून प्रॉब्लेम्स आहेत का आपण एकदा चेकआउट करूया. ओके ठीक आहे, एवढं भरपूर झालं, ह्याच्यावरती मला वाटतं एवढं हरकत नाही, ठीक आहे. सो इथे थोड्याशा काही नोट्स आहेत त्या एक बघून घेऊया आपण. आता ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन वगैरे ह्या गोष्टी तर क्लिअर करून झाल्यात, ए मायनस बी कसा फाइंड करायचा ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे, ह्याची गरज नाही. हे आपण नोट्स म्हणून हे एक चेकआउट करून घेऊया. सो दिस विल बी नोट्स. ओके हे नोट आहे, फॉर टू वेक्टर्स ए अँड बी बाय टेकिंग देम ॲडजसंट ॲज ॲडजसंट साईड्स ए पॅरलोग्राम इज ड्रॉन देन वन ऑफ इट्स डायगोनल रिप्रेझेंट सम अँड वन ऑफ द डायगोनल रिप्रेझेंट्स द डिफरन्स. सो ही गोष्ट नोट म्हणून जरी बघितली तरी आपण आत्ताच ह्याच्यावरती एक भरपूर वेळ डिस्कशन केलेलं आहे. सो असा पॅरलोग्राम असेल तर दिस वेक्टर सॉरी दिस डायगोनल विल रिप्रेझेंट सम अँड दिस विल रिप्रेझेंट द डिफरन्स, ठीक आहे. सो नॉर्मल ही गोष्ट आपण बघितलेली आहे, उलटही असू शकतं डिपेंडिंग अपॉन ह्या वेक्टरच्या डिरेक्शन काय आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. पण एक जर सम दाखवतो तर दुसरा काय दाखवणार आहे, डिफरन्स दाखवणार आहे. सो हा एक पॉईंट झाला. ओके सो याच्यावरती जर तुम्हाला अजून सुद्धा क्लिअरिफिकेशन हवे असेल तर अशा पद्धतीने बघू शकता. ए बी सी डी बघा, हा ए झाला, हा पण ए झाला. ओके त्यानंतर आपण असा घेऊया, हा बी घेऊया आणि हा पण बी घेऊया. ॲज अ क्वेश्चनच ट्रीट करूया आपण याला की इथे वर्क कशा होऊ शकतात गोष्टी ते पण चेकआउट करूया. आता त्यांनी काय विचारलं आहे, क्वेश्चनच आहे हा, ए सीमध्ये काय येणार आहे आणि ए बीमध्ये काय येणार आहे. ओके ए सी काय येईल आणि ए बी काय येईल. ओके ए सी नाही, डी बी घ्यावा लागेल, डी बी लागेल, ए बी नाही डी. जस्ट आय विल कॅन्सल आउट, इथे तुम्हाला डी बी लागेल, ठीक आहे. आता ए सी कडे जर जायचं म्हटलं तर ही पद्धत आहे ना. सो मी असा गेलो, ओके इन दिस वे इफ आय गो अँड इन दिस वे इफ आय गो, तर हे काय होणार आहे, हे निगेटिव्ह होऊन जाईल, ठीक आहे. कारण काय झालं, बी निगेटिव्ह आहे, बघा बी निगेटिव्ह झाला. सो मी आत्ता जस्टच म्हटलं होतं की हे एक सम रिप्रेझेंट करत आहे तर हे डिफरन्स रिप्रेझेंट करेल, पण याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक वेळी हे समच रिप्रेझेंट करतं. आता याच केसमध्ये बघा की हे सम नाही रिप्रेझेंट करत आहे, हे ए सी काय रिप्रेझेंट करतोय तर डिफरन्स रिप्रेझेंट करतोय. बघा मी भले तुम्हाला सांगताना सांगतोय की हे माझं इथं म्हणणं असं नाही आहे की ऑलवेज दिस विल रिप्रेझेंट सम, असं नाही आहे. हे दाखवलंय का, तर एक डायगोनल सम दाखवत असेल तर दुसरा डिफरन्स दाखवणार आहे, हे सांगण्यासाठी आहे. नाही तर तुम्ही म्हणाल कायम हा जो डायगोनल हा फक्त आणि फक्त सम देतो आणि हा डिफरन्स, असं नाही आहे. म्हणून मी आत्ता म्हणताना काय म्हटलं की हे जे साईड्स आहेत ह्याच्या डिरेक्शनवरती त्या गोष्टी बेस्ट आहेत, ठीक आहे. सो ए सी काय झाला, इथून गेलो ए कडे, ए पॉझिटिव्ह कारण सेम डिरेक्शनमध्ये चाललोय मी, आणि बी इथे मला उलटा भेटला निगेटिव्ह. आता डी बी कडे जाऊया, ठीक आहे. डी बी कडे जाण्यासाठी मला काय आहे, इथून गेलो मी, बघा डी बी कडे इकडून गेलो. सो बी भेटला मला पॉझिटिव्ह, ए पण पॉझिटिव्ह भेटला, म्हणजे काय झालं, ए प्लस बी. म्हणजे बघा एक जर डायगोनल मला डिफरन्स सांगतोय तर एक डायगोनल मला सम सांगणार आहे. ओके सेकंड बघूया, इन अ वेक्टर करस्पॉन्डिंग टू वन ऑफ द साइड्स विल ऑलवेज रिप्रेझेंट सम ऑफ डिफरन्स ऑफ वेक्टर करस्पॉन्डिंग टू द रिमेनिंग साइड्स, ठीक आहे. सो ही गोष्ट मला वाटतं हे पण कॉमन आहे, ह्याच्यावरती पण एक क्वेश्चन टाईप असं आपण एक बघून घेऊया की काय येईल, किंवा तुम्हीसुद्धा स्वतःहून याला सॉल्व्ह करू शकता. थोडंसं उलटा डायगोनल आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करूया. दिस वे ए बी सी डी, ठीक आहे.
आणि हे काय दिले, बी दिलेला आहे, हा ए दिलेला आहे, वेक्टर ए, वेक्टर बी, हा पुन्हा वेक्टर ए, आणि इथे काय दिलेला आहे, ओके ठीक आहे, ए सी फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला. ओके सो ए सी ज्यावेळी मी फाइंड करणार आहे त्यावेळी ऑब्व्हियसली हा काय होणार आहे, हा वेक्टर बी होईल इकडे. सो इथून ज्यावेळी मी येईन त्यावेळी पहिलाच मला काय लागणार आहे, निगेटिव्ह ए, सॉरी निगेटिव्ह बी आणि पुन्हा निगेटिव्ह ए, म्हणजे दोन्ही निगेटिव्ह लागले बघा, निगेटिव्ह बी पण लागले आणि निगेटिव्ह ए पण लागला, कारण ए सीकडे मला जायचं आहे ना, ए सीकडे जायचं आहे. सो इन दिस वे, म्हणजे उलटंच यायचं आहे मला, असं जायचं आहे बरोबर. सो निगेटिव्ह बी आणि निगेटिव्ह ए, कारण काय मला ह्या दिशेला यायचं आहे, इथून जरी गेलो तरी मला ती विपरीत दिशा आहे, इथून विपरीत दिशा आहे, इथून जरी मी असं म्हटलं की ह्या दिशेने यायचं आहे मला, ठीक आहे, इन दिस डिरेक्शन, तर मला हे असं जाऊन असं जाऊन असं यायचं म्हणजे तरी निगेटिव्ह, किंवा इथून विचार केला तरी निगेटिव्हच येणार आहे. ओके सो इथे कळू शकतं तुम्हाला, इथे बी पण मायनस झाला, ए पण मायनस झाला, ठीक आहे. सो होपफुली क्लिअर असेल हे जे काय नोट्स आपण बघतोय ते. सुरुवातीला थोडंसं वाटेल की बाबा डिफिकल्ट आहे किंवा हे समजत नाही आहे, पण एखाद दुसऱ्या वेळेस जरा बघितलं तर तुम्हाला हे जास्त क्लिअर होऊन जाणार आहे, ठीक आहे. सो अजून ह्याच्यावरती क्वेश्चन्स असं नाही आहेत, पण आपण ह्याच्या बेसवर काहीतरी क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे, ह्याच्या बेसवर आपण काही क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करूया, बघूया. ओके सो काही क्वेश्चन बघूया, काय दिलंय बघा, क्वेश्चन दिलंय फाइंड अँगल बिटवीन, अँगल बिटवीन ए अँड बी इफ, ओके हे दिलेलं आहे आपल्याला मेन क्वेश्चन. पहिला बघूया काय दिलंय, मॅग्नेट्यूड ए 5 आहे आणि बीचा काय आहे मॅग्नेट्यूड ते पण बघूया, काय दिलेलं आहे 6, ठीक आहे, आणि दोघांचं ॲडिशन काय दिलेलं आहे तर 11 दिलेलं आहे, ठीक आहे, हे सोपं आहे. इथे बघा ह्याचं 5 आहे, याचं 6 आहे आणि याचं 11 आहे, ह्या दोघांचं ॲडिशन तेव्हाच 11 येणार आहे ज्यावेळी हे दोन सेम असणार आहे, ठीक आहे, ह्या दोघांचं ॲडिशन हे जे आहे हे कम्प्लिटली इथे सॅटिस्फाय झालं, म्हणजेच काय तुमचं असं हा एक वेक्टर आहे हा 5 असेल तर हा दुसरा आहे तो 6 असला पाहिजे, म्हणजेच काय आहे तर हा तुमचा टोटल काय होणार आहे 11 होणार आहे, म्हणजे काय झालं हे तुमचे सिमिलर एका लाईनमध्ये हे इनिशियल आणि फायनल पॉईंट जॉईन झाले, तुमचा अँगल काय झाला इथे 0 झाला. सो हे मला वाटतं तुम्हाला कळलं पाहिजे, किंवा अगदी वेक्टरच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर की इथे वेक्टर ए अँड वेक्टर बी आर लाईक वेक्टर्स, ठीक आहे, दे आर लाईक वेक्टर्स. दुसरा बघूया काय दिलेलं आहे, मॅग्नेट्यूड ए दिला आहे 5, मॅग्नेट्यूड बी दिलेला आहे 6 आणि इथे काय दिलं आहे, मॅग्नेट्यूड ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 11. ओके आता इथे ए प्लस बी 11 होतं तर ठीक आहे, मला लाईक वेक्टर कळले, आता निगेटिव्ह झाल्यानंतर 11 आहे, म्हणजेच काय आहे की एक वेक्टर असा असणार आहे तर एक वेक्टर असा असणार आहे, लक्षात घ्या हा 5 आहे तर हा 6 आहे, ज्यावेळी हा याच्या उलट्या दिशेला टेल टू टेल जॉईंट होईल, ठीक आहे, इनिशियल टू इनिशियल ज्यावेळी जॉईंट होईल इकडे त्यावेळी तो टोटल तुमचा 11 होणार आहे, पण काय होणार आहे एक वेक्टर या दिशेला आहे एक वेक्टर या दिशेला आहे, म्हणजे एकाला निगेटिव्ह साईन आली म्हणून तो 11 इथे जनरेट झाला, म्हणजे काय हे अनलाईक झाले, ठीक आहे, वरचं जर लाईक आहे तर हे अनलाईक झाले, म्हणजे ह्याचा अँगल किती झाला पाय 180 degree अँगल झाला. ओके बघूया नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय दिलेलं आहे, ए मॅग्नेट्यूड ऑफ ए इज इक्वल टू 5 आणि बी काय दिलेलं आहे 6 दिलेलं आहे आणि ए प्लस बी इज इक्वल टू 1 दिलेलं आहे, ठीक आहे. सो याचा आन्सर मी सांगतो किंवा नाही सांगत, चला तुम्हीच मला याचा आन्सर सांगा, हे 1 आहे 11 नाही, नाही तर मला क्वेरी विचारत त्याच्यानंतर बसाल सर हे 11 लिहिणार होतात का, तर 11 लिहून झालेलं आहे त्याच्यामुळे असं विचार करू नका की हे 11 असणार आहे. सो हे 1 आहे, हे क्लिअर झालं असेल तुम्हाला, याचा आन्सर मला तुम्ही सांगायचा आहे, ठीक आहे. अजून बघूया काय पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये घेण्यासारखे महत्त्वाचे आपल्याला अजून वाटत आहे. हा एक क्वेश्चन आहे, त्याला हा एक क्वेश्चन बघूया, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर्स, इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर्स, ओके थोडंसं अक्षर वर खाली होतं आहे ऑब्व्हियसली, थोडं सवय होईपर्यंत पण होईल, इज अ युनिट वेक्टर, इज युनिट वेक्टर, ओके ठीक आहे. काय दिले बघा, इफ सम ऑफ 2 युनिट वेक्टर्स इज अ युनिट वेक्टर देन फाइंड अँगल बिटवीन वेक्टर्स अँड मॅग्नेट्यूड, अँगल बिटवीन वेक्टर्स अँड मॅग्नेट्यूड ऑफ देअर डिफरन्स, ओके ऑफ देअर डिफरन्स, ठीक आहे.
आता क्वेश्चन ऑब्विसली थोडा सा तुम्हाला इनिशियल पार्ट मध्ये थोडं वाटेल की अरे आता तर फक्त डेफिनेशन चालू आहेत, मग आम्ही ह्याच्यावरती कसं डील करणार किंवा काय करणार, तर थोडासा ह्याच्यावरती आपण स्वतःहून विचार करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपल्याला काय म्हटलंय, युनिट वेक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याची लेंथ काय असणार आहे, बाबा सेम असणार आहे, टू युनिट वेक्टर आहेत. आता मी असं काही म्हणत नाही की बाबा हे काय आहे, डिरेक्शन मी स्पेसिफाय नाही करत आहे, मी पहिला डिरेक्शन स्पेसिफाय नाही करत आहे, जस्ट मी असं म्हणतो की चलो की हे दोन वेक्टर्स आहेत आणि ह्याचं पण काय आहे, ह्याचं फायनल जो काय आउटपुट आहे तो सुद्धा काय असणार आहे, तर युनिट वेक्टर असणार आहे. सो मी एक डायग्राम कम्प्लीट करून घेतो, अशा पद्धतीने आपण डायग्राम कम्प्लीट करूया आणि रिझल्टंट जो आहे तो आपण इथे असा घेऊया. ठीक आहे, सो अजून ह्याच्यात काय इन्फॉर्मेशन आहे चेक करूया एकदा, बघूया आपण जरा डायग्राम अजून व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघूया आपण ट्राय करूया जास्त जरा व्यवस्थित अजून एक्सप्लेन करता येईल असं. ही पण काही चांगली आलेली नाही डायग्राम. दिस वन इज मच बेटर. ठीक आहे, सो इथे तुम्ही बघू शकता, आपण एक काम करूया, आपण डायग्राम पूर्णच करून घेऊया. आता मी काय डिरेक्शन स्पेसिफाय नाही केली, पण माझं काय म्हणणं आहे की हा ए कॅप म्हणूया, हा बी कॅप म्हणूया, आणि त्यांचं म्हणणं काय, सम ऑफ दिस म्हणजे ए कॅप प्लस बी कॅप इज इक्वल टू जो काय येणार आहे तो सी कॅप, म्हणजे तो पण युनिट वेक्टर आहे. ठीक आहे, तो सम ऑफ दिस विल ऑल्सो बी अ युनिट वेक्टर. मग आता जर मी म्हटलं की हा एक मॅग्नेट्यूड वन आहे, ह्याचा मॅग्नेट्यूड वन आहे, तर हा वन होईल का ह्याचा थोडासा विचार करा. ठीक आहे, तर हा होणार नाही, दिस विल नॉट, दिस इज नॉट पॉसिबल, म्हणजेच काय होऊ शकतो तर हा होऊ शकतो, म्हणजे हे जे आपण जे लिहिलेलं आहे हे सॅटिस्फाय काय करू शकतं, तर ही गोष्ट करू शकते, ना की हा डायगोनल, हे इथं कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो आता याला नेमिंग देऊया आपण. ओके, पी क्यू आर आणि एस. मग जर असं असेल की हे युनिट वेक्टर, हे युनिट वेक्टर आणि हे पण एक युनिट वेक्टर आहे, तर हे काय झालं, ट्रायंगल पी एस क्यू काय झाला, इक्विलॅटरल झाला. बरोबर आहे, पी एस क्यू काय झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल होतोय, तर आता है ना आपण काय करूया की हा आपल्यासाठी डायगोनल फेवरेबल होता. बरोबर आहे, हा डायगोनल फेवरेबल, हा नाही आहे फेवरेबल, मग आता हा सम व्हायला पाहिजे. बरोबर आहे, मग सम होण्यासाठी मी याला जर असा म्हटला, याला मला असं म्हणावं लागेल आणि बीला सुद्धा मला असं म्हणावं लागेल. ठीक आहे, सो ह्याच्यावर मला डिरेक्शन ठरवता आले. बरोबर आहे, आता बघा, जर हा मी इथे दिला आणि बीला जर असं देतोय, तरच मी ह्याचं सम इथे मी काय म्हणू शकतो, बघा एस टू क्यू मला जर जायचंय तर मी असं जाणार ना, एस पासून पॉझिटिव्ह आणि इथून पॉझिटिव्ह, म्हणजेच काय झालं, सम. कारण इथे काय दिलंय, सम ऑफ टू युनिट वेक्टर्स इज अ युनिट वेक्टर, म्हणून हे आपले डिरेक्शन इथे ठरवत आले. पण आता हा 60 डिग्री अँगल, हा अँगल बिटवीन ए अँड बी नाहीये, अजिबात नाही. हा अँगल कसा होईल की हा वरती डायगोनल आहे, आय विल एक्सटेंड दिस. बरोबर आहे, म्हणजेच काय, मी हा इथून असा एक्सटेंड करणार आणि हा जो अँगल आहे हा माझा ए अँड बीच्या बिटवीनचा अँगल झाला, म्हणजे किती झाला, 120 डिग्री. सो अँगल इज माय, माय अँगल इज 120 डिग्री. हा इथं मला एक क्वेश्चन माझा इथे क्लिअर झाला, व्हॉट इज द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याने काय सांगितलंय, मॅग्नेट्यूड सांगितलेलं आहे. आता मॅग्नेट्यूड फाइंड करायला आपण इथे येऊया, पुन्हा डायग्राम काढून घेऊया. ठीक आहे, पुन्हा डायग्राम काढून घेऊया, जो आपला एक्सटेन्शनचं होतं ते दाखवूया आपण जे काय आहे ते. ठीक आहे, सो ऑब्विसली हा 90 डिग्री अँगल होणार आहे, पी क्यू आर एस. ठीक आहे, हा 90 डिग्री झाला, हा टोटल किती होता, 60 डिग्री. प्रॉपर्टीने हा अँगल किती झाला, 30 डिग्री. मग ह्याच्यात मी जर ट्रिग्नॉमेट्रिक प्रॉपर्टी लावली तर मला हा भेटू शकतो ना, हा पार्ट मला भेटून जाईल. हा पार्ट मी कशाने काढू शकतो, तर कॉस कॉसचा. बरोबर आहे, मग हा युनिट वेक्टर आहे. ठीक आहे, हा युनिट वेक्टर, सो 1 × cos 30 म्हणजे झालं √3/2. ठीक आहे, √3/2. मग हा जर हाफ आहे, हा √3/2 आहे, तर हा टोटल विचारलंय. बरोबर आहे, मला काय विचारलंय, अँड मॅग्नेट्यूड ऑफ द डिफरन्स. बरोबर आहे, सो हा वेक्टर जो आहे हा डिफरन्स वेक्टर होईल, कारण की आपल्याला माहिती आहे हा वेक्टर आपला सम वेक्टर झालेला आहे. दिस वेक्टर इज अवर सम वेक्टर, सो ऑब्व्हियसली दिस वेक्टर इज अवर डिफरन्स वेक्टर नाव. हे आपण मागाची प्रॉपर्टीज बघितलंय, पण डिफरन्स वेक्टरचा त्यांनी विचारलाय मॅग्नेट्यूड. ठीक आहे, सो मॅग्नेट्यूड फाइंड करायला काय केलं, मी पहिला प्रॉपर्टी मला माहिती आहे की दिस विल बी 90 डिग्री, सो दिस विल बी बायसेक्टर, सो ऑब्व्हियसली दिस विल बी 30 डिग्री, कारण की हा 60 डिग्री होता इक्विलेटर ट्रायंगल म्हणून. सो प्रॉपर्टी लावली ट्रिग्नॉमेट्री cos 30 ची आणि मी त्याला √3/2 मिळालो. सो हे √3/2 असेल, तर टोटल काय होणार आहे, 2 × √3/2 म्हणजे काय झालं, √3, म्हणजे मॅग्नेट्यूड जो आहे
ए मायनस बी हा किती झाला रूट थ्री झाला. ठीक आहे. सो मला वाटतं एवढं क्लिअर व्हायला हरकत नाही आहे की आपण काय करतोय किंवा काय चाललेलं आहे हे इथपर्यंत क्लिअर व्हायला हरकत नाही आहे. हेच क्वेश्चनमध्ये मला वाटतं आपल्याला विचारलं गेलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे. इनइक्वॅलिटी. आता इनइक्वॅलिटी ही गोष्ट आपण बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण कव्हर केली होती. ह्याच्यामध्ये काय फार असा विषय नाही आहे. नॉर्मली जर बघायला मी गेलं एखादा जर ट्रायंगल काढतोय तर हा वेक्टर ए म्हणूया हा वेक्टर बी म्हणा कुठलाही म्हणा तुम्ही ए बी सी ट्रायंगल घ्या काही फरक नाही पडणार आहे. सो ऑब्व्हियसली दोन साईड्स ह्या तिसऱ्या साईडपेक्षा मोठ्याच असणार आहेत. तेच इथे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हटलंय बघा मॅग्नेट्यूड ऑफ ए प्लस मॅग्नेट्यूड ऑफ बी विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन मॅग्नेट्यूड ऑफ ए प्लस बी. हे मला माहिती आहे वेक्टर वेक्टर वेक्टर. ठीक आहे. हे मला गोष्ट माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये असं फार काही सांगण्यासारखं नाही आहे. बाकी तर इव्हेंच्युअली हे पण आता ऑब्व्हियसली हे पण तुम्हाला प्रूव्ह होईल. डिफरन्स असेल तर तो हा मोठा होणार आहे. ओके. मग आता हां अजून एक मेन म्हणजे इक्वॅलिटी साईन कधी होल्ड होईल. आता इथे इक्वॅलिटी साईन नाही. आता इक्वॅलिटी साईन कधी होल्ड होणार आहे ज्यावेळी हे लाईक वेक्टर्स असतील. ओके. लाईक वेक्टर्स असतील ना तर ते इक्वॅलिटी साईन होल्ड करणार आहे. इक्वॅलिटी साईन होल्ड करते. ठीक आहे. सो जसं की आता पॅरलल वेक्टर्समध्ये पण आपण बघितलं म्हणजे कोलिनियर पण म्हणतो आपण त्या वेक्टर्सला. ठीक आहे. सो इथे लाईक वेक्टर्स असतील त्यावेळीच ही इक्वॅलिटी होल्ड होणार आहे. म्हणजे हे असं काहीतरी असेल ना अशा पद्धतीने त्यावेळीच ते इक्वॅलिटी साईन येणार आहे ह्याच्यासोबत. हे पण आपल्याला इथे बघायला मिळेल ज्यावेळी हे लाईक वेक्टर आहे. ठीक आहे. सो हे एक पार्ट झाला. मला वाटतं आजसाठी भरपूर झालं. काही हरकत नाही आहे कारण कसं आहे अजून डेफिनेशन्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत. सो सुरुवातीचे दोन लेक्चरचं तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करायला लागेल कारण काय डेफिनेशन भरपूर आहेत. सो त्या आपल्याला प्रॉपरली कव्हर करायच्या आहेत म्हटल्यावर तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे. तिथे काही ऑप्शन नाही आपल्याला. त्यामुळे भले कंटाळा आल्यासारखं वाटेल पण तसं करून घ्यायचं नाही आहे. तुम्ही प्रॉपरली जेवढं काही डेफिनेशन झालेले आहेत प्रॉब्लेम झालेले आहेत ते सगळे प्रॉपरली बघायचे आहेत आणि त्या पद्धतीनेच तुम्ही पुढच्या गोष्टी तुम्ही अभ्यास करून रेडी राहायचं आहे. म्हणजे उद्याच्या लेक्चरला तुम्हाला थोडंसं अजून अंडरस्टँडिंग याचं नक्की वाढेल. ठीक आहे. सो सगळे पॉईंट्स एकदा बघून घ्या. ठीक आहे. एकदा सगळे पॉईंट्स तुमचे तुम्ही बघून घ्यायचे आहेत. जेवढं काही नोट्स आज मेन्शन केलेलं आहे तेवढा सर्व नोट्स तुम्ही प्रॉपरली तुमच्या वहीत मला दिसल्या पाहिजेत. ठीक आहे. सो आपण इथून सुरुवात केली होती युनिट वेक्टरच्या डेफिनेशनपासून आणि आत्ता आपण इक्वॅलिटीपर्यंत इनइक्वॅलिटीपर्यंत गेलेलो आहे. सो तेवढं करून घ्या. बाकीचं आपण उद्यापासून सुरुवात करू पाहिजे. ठीक आहे. चलो थँक्यू. थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो होपफुली आवडेल तुम्हाला आणि एक दोन लेक्चर तरी असे मी कंटिन्यू करायचा विचार करतोय. ज्यावेळी बोर्डवर खरंच गरज लागेल तर बघूया बोर्डचा यूज करून. नाही जर तुम्ही असे कम्फर्टेबल असाल तर असेही लेक्चर कंटिन्यू करू. पण डेफिनेशन्स आणि थेरॉटिकल पार्टसाठी हे जास्त आपल्याला फायदेशीर पडतं कारण तुम्हाला रेडीमेड डेफिनेशन लिहायला मिळतं. तुम्ही प्रॉपर डेफिनेशन लिहू शकता आणि या गोष्टी क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. सो हे जे काही लिहिलेलं आहे ते सगळं प्रॉपर वाचा. असे पोझिशन ऑफ वेक्टर फॉर अ पॉईंट इज युनिक. ऑब्व्हियसली एक पॉईंट असेल तर तिथे एक युनिकच वेक्टर असणार आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला वाचून सुद्धा कळतील. ह्या गोष्टी समजायलाच पाहिजेत. फिक्स वेक्टर काय होते तेही कळायला हरकत नाही. फ्री वेक्टर काय तेही इक्वल वेक्टर असतील पॅरलल वेक्टर कोलिनियर. ठीक आहे. अँगल बिटवीन टू वेक्टर्स वरती आपण प्रॉब्लेम बघितले. तुम्हाला काही सोडवायला दिलेत ते सोडवा. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स पण आपण बघितला. सम ऑफ टू वेक्टर्स काय आहे पॅरलेलोग्राम लॉ आणि ॲडिशन लॉ ह्याच्यावरती आपण इलस्ट्रेशन्स पण बघणार आहे. काही टेन्शन नाही आहे. ओके. सो ते एक क्लिअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर नोट्स काही दिल्यात त्या हे क्वेश्चन्स जे थोडे डिफरंट होते हे पण क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. सो चलो आजपुरते हे भरपूर झालं. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.